दोन दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर असतील या सामन्यामधून। तर आज थोडंसं व्होल्टेजचा प्रॉब्लेम आपण बघतोय, लहान आवाज होतो, थोडंसं कमी होतो, जास्त होतो आणि त्यामुळे थोडंसं आपण सांभाळून घेतलं पाहिजे। तर आमचे स्कोरर सुद्धा तयार झाले आता आणि या सामन्यासाठी जे आमचे दोन्ही पंच सुद्धा सजले आता मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संलग्न असलेले आशुतोषजी व्यवहारे सर, वीरलजी नायर आणि पहिल्या षटकाला अगदी सुरुवात करण्यासाठी मात्र सज्ज होत आहेत निखिल भोईर, ज्यांचा मारा सुरू होतोय कॉमेंटेंटकडून किंवा आपण पाहतोय वाडा मनोहर हायवे एंडकडून मारा सुरू करत आहेत, पॅवलिनकडून मारा सुरू करत आहेत आणि सुरुवातीलाच तोंड देतील मात्र ते महेश भोईर। तर बघा महेश तर खरोखरच चमकत आहेत या स्पर्धेमधून आणि लवकरात लवकर सामना सुरू होते। बरोबर आपण पाहतोय 10:50 कमी आहेत अशी सुरुवात होते आणि 40 मिनिटामध्ये इनिंग संपवायची, मात्र हा सुरुवात होताना पहिला चेंडू अगदीच थोडासा लोअर फुल टॉस मिळाला, अगदी पायात टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडू खेळला गेला तो ऑन साईडला, तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतात राजेश सातवी। सुरुवात होते मात्र पहिल्याच चेंडूवर पहिली धाव। हॅलो तर षटकातून एक चांगली सुरुवात, सकाळचं हे वातावरण पाहतोय एक चांगलं शानदार सुरुवात होती का या दृष्टीने विचार होतोय, मात्र षटकातला आता दुसरा चेंडू आणि यावेळेस दीक्षित थोडे पुढे सरकून घेण्याचा प्रयत्न करतोय, थोडासा फ्रंट फूट येण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाजूने निघतोय मागे। तर निखिल एक चांगला चेंडू हाताळत आहेत पहिल्या षटकामधून आणि एक चांगली कामगिरी आपण पाहतोय सारंग चॅम्पियन संघाची, मात्र दुसऱ्या बाजूने आपण विचार करतोय तो या कोहज संघाचा की ज्यांना सुद्धा एक चांगला खेळ करायचा या सामन्यामधून। तर षटकातून पुढचा चेंडू आणि मात्र पुन्हा एकदा तोच पवित्रा सूर्य गोगोलजी ऑफस्टिकच्या बाजूने, लगातार सूर्य गोगोलजी आपण पाहतोय या षटकामधून अगदी पहिल्या सत्रामधून पहिल्या सामन्यामधून ती निखिल करतायत आणि आतापर्यंत दोन चेंडू त्यांचे डॉट झालेत, परंतु तीन चेंडूचा खेळ संपला गेला आणि या षटकातला हा स्लोअर टाकला चेंडू फलंदाजा मात्र नक्कीच थोडंसं जखडून घेतोय, थोडंसं ना भाग पडलं खेळण्यासाठी, मुश्किलमध्ये आणलं थोडंसं आणि परेशान होत आहेत थोडेसे ते दीक्षित बागवल जे महेश यांचे सहकारी आहेत पहिल्याच या षटकामधून सुरुवात करताना आणि थोडंसं नक्कीच प्रेशरमध्ये आहेत, थोडंसं दडपणाखाली खेळत आहेत, मात्र महेश त्यांना थोडीशी सल्ला देऊ पाहत आहेत आणि आपलं काम मात्र सुरेखरित्या करतायत निखिल भोईर, गोलंदाज म्हणून आपली जबाबदारी ओळखून गोलंदाजी होती आहे ती या षटकामध्ये। तर आपण पाहतोय विवो वाडा प्रीमियर लीग ज्या संयुक्त विद्यमान रियल अकॅडमी ज्यांच्या माध्यमातून आपण वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून म्हणतोय आणि हा पुढचा चेंडू हरेश दळवी चेंडू खाली मात्र यावीस आणि अगदी कुठल्याही प्रकारची चुकी न करता झेल पकडला, मी मगाशीच म्हटलं की परेशान आणलं होतं, थोडंसं मुश्किलमध्ये आणलं होतं ते या फलंदाजाला अगदी गोंधळ केला होता त्यांचा, थोडंसा दडपणाट खाली खेळत होते आणि शेवीस एक फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र ना आपली विकेट गमावी लागते कारण एक थोडासा मिस टायमिंग फटका मारला गेला आणि फलंदाज त्यावर पहिला बाद होतोय फलंदाज। तर हेच हेरलं होतं मगाशीच आपण पाहतोय निखिल यांनी सुरुवात केली असताना जेव्हा गोलंदाजी चालत होती त्यांची, महेश यांनी पहिल्या चेंडूवर धाव घेतली आणि लगेचच जे फलंदाज स्ट्राईकवर आलंय ते मात्र लगातार दोन तीन चेंडू डॉट करत होते, अशावेळी त्यांना थोडंसं परेशान करत होते, त्यांना खूप दडपणाखाली खेळत होते आणि हे दडपण त्याच्या चेहऱ्यावर दिसत असताना मात्र पुढच्या चेंडूवर त्यांना एक थोडासा फर्स्टवा चेंडू टाकला गेला आणि खेळण्यासाठी भाग पडला, अशावेळीचा चेंडू थोडासा टॉपला आला आणि हरेश दळवेंनी जे क्षेत्ररक्षक आहेत चांगल्यापैकी कवरच्या बाजूने थोडासा शॉट एक्स्ट्रा कवरच्या बाजूने त्यांनी हा चांगला झेल पकडला आणि पहिली सफलता मिळून दिली ती निखिल यांना। तर चांगला हा फलंदाजीने सुरुवात करायचा विचार होता तो मात्र नक्कीच मागे पडतोय थोडासा आणि तो मैदानामध्ये येत आहेत नवीन फलंदाज ते नरेश ज्यांनी या स्पर्धेत आपले या कोच चॅलेंजर संघासाठी बऱ्यापैकी कामगिरी केलेली आणि आज मात्र हे बऱ्यापैकी कामगिरी म्हणण्यापेक्षा मी चांगली कामगिरी करायला पाहिजे आता महेश यांच्या साथीने कारण सुरुवात थोडीशी दळमळीत झालेली, सुरुवात थोडीशी अडखळती झालेली एक नुकसान संघाला होताना षटकामधला अंतिम चेंडू आणि पुन्हा एकदा आपला तो पवित्रा घेताना फ्रंटफुटवाले चेंडू मात्र उचलला गेला फूल केला गेला आणि मात्र वन बॉल चेंडू सीमा पार होतोय आणि चांगलीपैकी सुरुवात जी होती निखिल यांची अंतिम चेंडूवर मात्र त्याचा फटका लागला चेंडू सीमा पार करताना महेश भोरेने आणि षटक इथे संपला असताना फलकावर धावसंख्या लागली 1 गडी बाद 5 धावा
तर मॅच स्वतः जाऊन पोचले होते 5 धावांवर. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता झाली. षटक संपलं. डीजे माथुरला आम्ही संधी देतोय एक सुमधुर संगीत ऐकवण्याची. तर आज मात्र व्होल्टेज कमी आहेत असं सांगता येते, त्यामुळे थोडंसं डीजे आपल्याला थोडंसं उशिराने ऐकायला मिळेल. तत्पूर्वी आपण पाहतोय आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे आणि आपण या प्रीमियर लीगचा आपण थोडंसा बघतोय. थोड्याशा कडे त्याकडे वळतो की या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून आपल्याला पारितोषिक आलेली राकेश पाटील, गिफ्ट अँपर, त्याचबरोबर रिअल अकॅडमी ज्यांच्याकडून आपण ट्रॉफीज पाहतोय, विवो कंपनीकडून एक गिफ्ट अँपर पाहतो जी विवो कंपनी आज अग्रेसर आहे आपल्या भारतामध्ये. आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं त्यांचं खूप मोठा सहयोग आहे रिअल अकॅडमीसोबत. आणि अशासोबत आपण आता मात्र आपल्या सोबतीला नेतोय तो पुढच्या गोलंदाजांना आणि नवीन षटकाला सुरुवात. फिल्डिंग लावून घ्या कृपया, अगदी फिल्डिंगसाठी वेळ घालू नका. आपल्याला वेळेचं महत्त्व आज सुद्धा आपल्याला पाहिलं आहे का अंतिम सामना जो खेळला गेला खूप उशिरापर्यंत खेळला गेला, आज हा लवकरात लवकर सामना उरकले पाहिजे या दृष्टीने आपण सुरुवातीपासूनच विचार करूया. आणि विशेषतः जे कॅप्टन आहेत प्रत्येक संघाचे त्यांनी याची नोंद ठेवावी, आपल्या सहकार्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर कसं षटक पूर्ण करता येईल या दृष्टीने विचार झाला पाहिजे. तर नवीन षटकाला सुरुवात आणि षटकामधला हरेश दळवींचा मारा सुरू आहे. पहिला चेंडू अगदी खोदून टाकला, चेंडू मात्र पाय टाकला अगदी पुल पुश केला गेला आणि दिशा भरताना चेंडू मात्र घेत जातोय तो लॉंग ऑफ कडे. तिकडे शतकशक चेंडू फील्ड करतायत आणि फेक होईपर्यंत 1 धावीने सुरुवात. तर अशा प्रकारे खातं यावीस उघडलं आहेत नरेश यांनी. डावखरे फलंदाज आता स्ट्राईकवर येत आहेत ते महेश भोईर जे खेळत आहेत 5 धावांवर. आतापर्यंत 2 चेंडू खेळले, परंतु 2 चेंडू खेळताना 5 धावा केल्यात. चांगली खेळी करतायत सामन्यामधून आणि सुरुवात तर चांगली केलेली. बघूया पुढे कशा प्रकारचं प्रदर्शन होतं सामन्यामधून. तर तपंचांकडून नव्याने फ्रेश गार्ड घेत आहेत, कारण आपण साईड चेंज होते त्यांची बॅटिंग करण्याची मग अशी आपण पाहत होतो. तो समोरच्यांकडून गोलंदाजी होत होती, आता मात्र आता कादिवली यांकडून मारा सुरू होतोय, गाव यांकडून चालू होतोय आणि त्या दृष्टीनेच मात्र आपला गार्ड घेतला आणि फ्रेश गार्ड घेताना आता सुरुवात करतायत. षटकामध्ये प्रथमच सामना करतील. तर पहिलाच त्याच्या दृष्टीने चेंडू तपत्र षटकामधला दुसरा चेंडू होता आणि चेंडू निघतोय तो शॉट मिड विकेटच्या बाजूने. अमित पस्टे चेंडू आढळतोय 30 या सर्कलमध्ये आणि तोपर्यंत 1 धाव घेताना स्ट्राईक चेंज केली जाते आणि फलकावर धाव संख्या त्यामुळे लागलेली ती 7 धावा 1 गडी बाद. एक मात्र फलंदाज 0 बाजले दीक्षित बागोल ज्यांना हरेश दवी करवी बाद केला निखिल भोईरेने ती मागच्या षटकामधून. आणि हा पुढचा चेंडू यावेळेस मात्र खूप अप्रतिम चेंडू म्हणायला लागेल, अप्रतिम टाकला गेला. तर आपण पाहतोय आम्ही नेहमीच कौतुक करत असतो या 2 गोलंदाजांचं, विशेषतः महेश भोईर यांचं नाव पुन्हा पुन्हा घेतलं जातं, परंतु खरोखरच त्यांना आता जास्त सांगण्याची गरज, त्यांच्याविषयी खूपच बोललं जातं. परंतु हरेश दळवी जे सुद्धा त्यांच्या धट्टीमधले हे खेळाडू आहेत आणि त्यांच्या विरुद्ध मात्र सध्या कामगिरी होती आहे. तर हा पुढचा चेंडू आणि मला वाटतं इथे नरेश थोडेसे परेशान झाले त्या चेंडूवर, चांगला चेंडू हाताला गेला. आणि हरेश दळवी यांचं जे मी कौतुक करतो की खरोखरच आपण आज जर पाठीमागच्या टुर्नामेंटकडे जर लक्ष दिलं अगदी आत्तापर्यंत यंदाच्या हंगामामध्ये गेल्या 10 वर्षाचा जो विचार इतिहास पाहिला त्यांचा, तर खरोखरच या गुणी गोळंदाजांनी खूप मेहनत करताना आपलं नाव खूप पुढे नेलेलं विश्व या टेनिस विश्वामध्ये ते आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आणि एक बेस्ट बॉलर म्हणून ठरतो आपल्या तालुक्यामधला. तर नेहमीच त्यांचंसुद्धा आम्ही आदराने नाव घेतं की अष्टपैलूंमध्ये बसलेला हा आणखी खेळाडू. आणि पुढचा चेंडू यावेळेस 2 पावलं पुढे सगळं आणि चेंडू चांगल्यापैकी कट केला गेला, नक्कीच चेंडू निघतोय मिड विकेटच्या बाजूने आणि राजेश 7वी चेंडू फील्ड करतायत. तोपर्यंत सहजतेने 1 धाव घेतली गेली. अशा प्रकारे 1 धावेने नरेश यांची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचते 4 चेंडू खेळताना, आतापर्यंत 2 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती आता फलकावर 8 1 बाद 8 धावा. तर प्रत्येक खेळाडू मात्र नक्कीच या सामन्याकडे आपले सर्वस्पणा लावत आहेत, चांगल्यापैकी पाहत आहेत की चांगल्यापैकी हा सामना जिंकला जावा या दृष्टीने. तर षटकामधला तर अंतिम चेंडू पॉवर प्लेची आपण षटकं पाहतोय आणि एक चांगला चेंडू पुन्हा एकदा संपला. अशा प्रकारे पॉवर प्ले संपला म्हणावं गेलं, 2 षटकात हा पॉवर प्ले संपलेला. तर या पॉवर प्लेचा खेळ संपताना मात्र आतापर्यंत फलकावर धावसंख्या लागलेली 4 गतीने 8 धावा 2 षटकांमधून 1 गडी बाद. अशी कोच चॅलेंजर संघाची ही धावसंख्या प्रथम आपण पाहिलं, नाणेफेक जिंकली सारंग चॅम्पियन संघाने आणि प्रथम फिल्डिंगचा विचार केला आणि निखिल भोईरेंचा हा विश्वास मात्र नक्कीच गोलंदाजांनी सार्थक करून दाखवला, कारण पहिली 2 षटकं चांगल्यापैकी हाताळली गेली. स्वतः कॅप्टनने हाताळलं, एक हरेश दळवीने हाताळलं आणि डीजे मास्टर आता सुमधुर संघ एक होत आहे आपल्याला.
धन्यवाद धन्यवाद. तर खरोखरच एक सहावा दिवस आपण पाहतोय आजच्या या लीगमधला. 9 दिवस चालणारी स्पर्धा आहे, अजून 3 पुढचे 3 दिवस असतील या लीगचे. मात्र आज आपण आजच्या या दिवसाचाच फक्त विचार करूया आणि त्यामध्ये आता सुरुवात होते या तिसऱ्या षटकाला. तर एक गडीबाद 8 धावाशी आपण पाहतोय सध्याची स्थिती आहे ती कोच चॅलेंजर संघाची. आणि नवीन षटकाला सुरुवात होताना निखिल भोईर सामना करता येतात नरेश. तर पुन्हा एकदा फुलटॉसचा विचार, मात्र या विषयात लोअर फुलटॉस हळूहळपणे कट केला जातोय आणि राजेश सातवी पुन्हा एकदा पापतो पण मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड करतायत. तर एकेरी धावा घेतल्या जातात आतापर्यंत खेळामधून. एकमात्र चौकार बसला मग आपण पहिल्या षटकामधून अंतिम चेंडूवर, त्यानंतर मात्र सध्या एकीवर भर पडतोय. एकेरी दुहेरी धावा घेतल्या जातात आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचतोय 3-9 वर. एक बाद 9 धावा. दोन्ही फलंदाज नक्कीच वेगळा विचार करत असेल, एक पॉझिटिव्ह विचार त्यांचा असणार आहे आणि महेश भोईर यांच्याकडे जास्त लागलेला सर्वांचं, कारण हा सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू आहे. आणि पाहतो यंदाच्या या लीग मधल्या खेळाडूने खेळाडू म्हणून सुद्धा खूप काम केलं चांगलं आणि या संयोजक म्हणून खूप मोठं काम केलेलं. तर नक्कीच त्यांची आम्ही तारीफ करतोय. आणि हा पुढचा चेंडू चांगलापैकी हाताळला गेला, पुन्हा एकदा फलकावर धावसंख्या 1 ने वाढती आहे. तर जाऊन पोहोचलेली डबल फिगरमध्ये 10 वर. तर आतापर्यंत पाहतोय तिसरं षटक हे मार्गस्थ होताना आतापर्यंत 3 चेंडू संपलेले आणि षटकामधून आता 4था चेंडू. सामना पुन्हा एकदा करतील या विषयावर मात्र नरेश. तर विचारपूर्वक अशी गोलंदाजी आपण पाहतोय ती या षटकामध्ये सारंग चॅम्पियन संघासाठी. आणि पुढचा चेंडू अखेर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या विषयावर चांगला सक्सेस केला. विवेक मात्र तिकडे तैनात केले गेले, चांगल्यापैकी फील्ड करतायत. भिंत म्हणावी लागेल की चेंडू चेंडू थोपून धरलाय आणि मात्र चौकार काय जाऊ दिला नाही. 1 धाव वर समाधान मानावं लागते ते फलंदाजांना आणि अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचले 11 वर. 1 बाद 11 धावा फलकावर लागला गेला. तर तिसऱ्या षटकामध्ये हा जो खेळ चाललेला आणि षटकामधून आता 5वा चेंडू. तर सामना करतील यावेळेस खेळतायत 6 धावांवर. आतापर्यंत 6 चेंडू खेळताना 6 धावा फलकावर लागल्या तर महेश बोरेंच्या खात्यावर. धन्यवाद डीजे. तर 3 षटकं संपलेली, आता मात्र 4थ्या षटकाला सुरुवात होत आहे. आणि जसं कोटा आपण पाहिला 2 षटकं संपला होता निखिल यांचं मला वाटतं, आता तसंच हरेश यांना देखील दुसरं षटक दिलं जात आहे. म्हणजे त्यांचं देखील 2 षटकांचा हा खेळ संपवण्याचा विचार असावा त्यांच्या संग्रहिकांचा. आणि त्यामुळे 4थ्या षटकासाठी त्यांना आमंत्रित केलं गेलं आहे आणि इथं सुरुवात करतायत कादेले गाव यांकडून. तर त्यासाठी फिल्डिंग रचना लावली जाते आहे. आणि आपण पाहतो या स्पर्धेत या लीगमध्ये बरेचसे रेकॉर्ड झाले गेले आहेत. हायएस्ट स्कोर झाला गेला, हायएस्ट एका फलंदाजाने केलेल्या धावा पाहिल्या आपण, 4 अर्धशतकं पाहिली, 2 विकेटची हॅट्रिक पाहिल्या आणि काल षटकाराची हॅट्रिकसुद्धा पाहिली, असे विक्रम झाले. आणि पहिला चेंडूने महेशाने ताकदवर सुरुवात करताना मात्र नक्कीच स्वागत केलं आहे. उत्तुंग षटकार विवो षटकार ठोकताना अगदी पॅवलिनमध्ये तिकडे ठोकला गेला. जे प्रेक्षक वर्ग किंवा जो बॅटिंग बघतो आपण जो त्याचा खेळाचा, तर त्यांच्या बॅटिंग करणे कक्षामध्ये चेंडू षटकार ठोकलाय. आणि पुढचा चेंडू यावेळेस मात्र आक्रमण करतायत ते नरेश आणि ते देखील मला वाटतं झेल देऊन बसले तिथे आणि षटकाराचा इशारा तिकडे येतो. मात्र थोडंसं आम्हाला लांबून समजल्याने परत आमचं पंच पाहतायत की तिकडे क्षेत्ररक्षकांनी जो झेल घेतला तो बाहेर घेतला गेला आणि त्यामुळे हा षटकार. तर थोडंसं बॅलन्स चुकला म्हणावं लागेल तिथल्या क्षेत्ररक्षकांचा आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय फलंदाजांना, कारण उत्तीर्ण षटकार ठोकला गेला तो या षटकामधला 2रा षटकार. संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचलेली 24 धावा 24.
दोन बाद 24 धावा आपण पाहतोय. गोवा जो चॅलेंजर संघाच्या सुरुवातीला आमंत्रित केलं नाणेफेक जिंकताना ते सारंग संघाने. आणि पुढचा चेंडू लगेचच बघा अगदी हळूहळपणे पुश करताना आणि हे टेम्परमेंट म्हणावं गेलं, या खेळाची क्वालिटी म्हणावं गेलं, लेग बायचा इशारा. तर एक अवांतर धाव संघाच्या संघ धावसंख्येत भर करताना जाऊन पोहोचली ती 25 वर. दोन बाद 25 धावा, चौथा षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत ती या षटकामधून. तर नरेश त्यांना कल्पना आहे की आपला स्वतः संघ नायक इथे बाद झाला आहे, महेश भोईर बाद झाले आहेत आणि आपल्यावरची जबाबदारी आता वाढते, हा दृष्टिकोन ते ठेवत आहेत आणि एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न होतोय आणि आपल्या सहकार्याला देखील त्या पद्धतीने ते देखील रिस्पॉन्स देत आहेत की आपण तुम्हा आम्हाला साथ देत चला, नक्कीच आपला धावसंख्या पुढे जाईल. आणि अशा प्रकारे त्या षटकामधून हरीश दळवे 5वा चेंडू घेऊन येत आहेत. तर पुढचा चेंडू थोडासा लेग स्टिकवर असलेला, मात्र अगदी पोझिशन बनवली, चेंडू काढले स्वर लेगच्या बाजूने आणि हळूहळपणे टाकताना खेळताना मात्र फलंदाज बघितलं क्षेत्ररक्षक खूप मागे, त्याचा फायदा दुसऱ्या धावेमध्ये उचलला आणि दोन धावा घेतल्या संघासाठी, महत्वपूर्ण अशा दोन धावा जोडल्या गेल्या. तर या दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 27. यानंतर ड्रिंक्स ब्रेकची वेळ असेल, कृपया जे ड्रिंक्स आणणारे अतिरिक्त खेळाडू असतील 12वे 13वे त्यांनी लगेचच तयार राहिलं पाहिजे या षटकानंतर ड्रिंकसाठी, तसंच पंचांसाठी सुद्धा पाणी गेलं पाहिजे. आणि आयोजकांना मी सांगू इच्छितो की त्यांनी सुद्धा आपल्यासाठी एक स्पेशल माणूस ठेवला पाहिजे, पंचांना पाणी खूप उशिरा जातं. तर हरेश षटकामधून अंतिम चेंडू आणि मात्र हा सुरेख फटका मारलाचोय नक्कीच तिकडे राजेश सातवी चेंडू खाली आणि पंच इशारा देतील बघायचं काय नेमका. तर बाद फलंदाज बाद झालेत कारण खूप लांबचं अंतर आपण पाहतो की बाउंड्री रेषा कुठे नेमकी आहे, कुठे झेल घेतला गेला, पंचांचं आम्हाला मार्गदर्शन मिळतं आणि षटकामध्ये विकेट घेतली गेली. तर नक्कीच आपण पाहतोय एक चांगली सुरुवात झाली होती या सामन्याला आणि पहिलाच आपण सामना पाहतोय सारंग चॅम्पियन वर्सेस कोहज चॅलेंजर या दोन संघांमध्ये. अतिशय एक महत्त्वपूर्ण सामना, विशेषतः सारंग चॅम्पियन संघासाठी हा खूप महत्त्वाचा सामना असणार आहे कारण त्यांना कुठल्याही परिस्थितीत सामना इथे जिंकला पाहिजे या दृष्टीने विचार होतोय. तर फिल्डिंगला लगेच लावली गेली पाहिजे कारण कोहज संघ आपण पाहतोय सध्या या अंक तालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे, म्हणजे नक्कीच ते या स्पर्धेत टिकून आहे चांगल्यापैकी. परंतु सारंग संघाला मात्र अगदी नक्कीच खूप मोठी झुंज द्यायची या सामन्यामधून. तर शेवटी आता नवीन षटकाला सुरुवात होते, 5व्या षटकाला सुरुवात आणि इथे आपण पाहिलं की साधारणतः पेय शीतपेयाची वेळ संपलेली आणि सर्व क्षेत्ररक्षण आपापल्या जागी येत आहेत. नवीन षटकाला सुरुवात होताना राजेश सातवी मात्र आता आपल्या हाती चेंडू घेत आहेत किंवा स्वतः संघ नायकांनी चेंडू त्यांच्या हाती सोपवला आहे तो निखिल भोईर यांनी आणि फिल्डिंगची सजावट करत आहेत या षटकासाठी. तर सध्या आपण पाहतोय दोन मैदानामध्ये असलेले फलंदाज आहेत, मग अशी आपण पाहतोय ते नरेश चांगली इनिंग खेळत आहेत संघासाठी आत्तापर्यंत आणि त्यांना साथ देतील लाभती आता युवा एक खेळाडू मैदानावर आलेला शुभम. तर खरोखरच या खेळाडूंनी सुद्धा खूप प्रभावित केलं आहे
आमच्या या स्कोर टीमला, आमच्या या कॉमेंट्री टीमला की सुरेख कामगिरी करतायत लीगमध्ये. आणि पहिलाच चेंडू नक्कीच सुरेख सुरुवात. हलकीसे पंचांकडे दाद मागे जाते, मात्र पंचांकडे कुठल्याही प्रकारचं त्यांनी फेटाळून लावलं असं अपील म्हणावं लागेल, कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही पंचांनी. आणि या दरम्यान मात्र राजेश यांची सुरुवात चांगली झाली म्हणावं लागेल षटकामध्ये. तर पहिल्या चेंडूला नक्कीच एक चांगला चेंडू हाताळला गेला, नरेश यांना पुढपुढे चकवणारा. तर फलकर धावसंख्या थांबलेली ती पाहतो आपण, तीन गडी बाद होताना एकंदरीत 27 धावा 27. तर राज्य षटकांमधून पाचव्या षटकातला दुसरा चेंडू. आणि आपल्या स्टायलेस पद्धतीने अगदी कॉपी बॉक्स स्टाईल पद्धतीने चेंडू हा अगदी समोरच्या बाजून खेळला गेला, आपल्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू थांबला जातो आहे. आणि धाव रोखण्याचा हा प्रयत्न आहे राजेश सातवेंचा, लगातार दोन चेंडू डॉट टाकताना सुरेख गोलंदाजी. आपल्या सारंग चॅम्पियन संघासाठी एक सर्वस्व पणा लावतायत, आपलं सर्व योगदान देण्याचा प्रयत्न होत आहे. जी क्वालिटी आपली गोलंदाजी आहे ती मात्र पेश करतायत ते या सामन्यामधून. आणि षटकात तोंड येतील पुढच्या चेंडूला ते नरेश. यावेळेसचा चेंडू फटकावण्यामध्ये यश लाभला, चरण चेंडू निघतोय तो. निखिल भोईर जे उभे आहेत साधारणतः मिड ऑफच्या बाजूने, आणि जिथे चेंडू त्यांनी किप केला पकडला आणि फेक करेपर्यंत एक धाव आरामातरित्या घेतली गेली. अशा प्रकारे एक एक धाव जोडली गेली. पुन्हा थोडंसं का होईना मधली ऑर्डर आहे जी आपण पाहतोय मिडल ऑर्डर, ते शुभम आणि नरेश जे संघाला सावरत आहेत थोडंसं पुढे नेत आहेत, कारण तीन फलंदाज एक महत्त्वपूर्ण फलंदाज आपले बाद झाले आहेत. अशावेळेस ओळख आपली आहे त्यांची आणि त्या पद्धतीने परिस्थिती ओळखून खेळ करण्याचा प्रयत्न होतोय. तर आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 28 व 28. प्रत्येक गोलंदाज एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मग अशी हरेशाचं थोडंसं षटक मागणं पडलं होतं की ज्या षटकामध्ये दोन षटकार मारले, 15 धावा आल्या, परंतु विकेटसुद्धा त्यांनी घेतल्या त्या षटकामधून. आणि षटकात पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपला चांगल्यापैकी चेंडू तटवला जातोय शिवम यांच्याकडून, आणि चांगल्यापैकी चेंडू फील्डसुद्धा झाला आहे हरेश यांच्याकडून तोपर्यंत 2 धावा. तर क्वालिटी क्रिकेट आपण पाहतो या लीगमध्ये. आणि खरोखरच आपल्या तालुक्यामधलं जे टॅलेंट आहे, जे टॅलेंटेड खेळाडू आहेत त्यांचं कसं पणाल लागतं या सामन्यामध्ये या लीगमध्ये. तर नक्कीच त्याचे जे संघ मालक असतील ते खुश असतील या खेळाडूवर, आपल्या खेळाडूंवर. आणि आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ आपल्या षटकामधला 5वा चेंडू. पुन्हा एकदा पायात पडल्या, स्लोवर चेंडू हाताळला गेला आणि त्यावर मात्र चेंडू हवरपणे पुश करतात निखिल यांनी. आणि फलंदाज मात्र बाद होणार, जबरदस्त चेंडू फेक केला होता, अगदी स्टंपवर लक्ष वेधलं होतं. आणि नक्कीच हा सुरेख फेक म्हणावी, थेट फेक म्हणावी लागेल ती बाद करतात फलंदाजांना. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर खरोखरच मी म्हणतोय मग अशीच की खरोखरच मेहनत घेतात आजच्या सामन्यावर, आणि पूर्णपणे एक नियोजनबद्ध अशी कामगिरी म्हणावी लागेल. आज सारंग चॅम्पियन संघ पूर्ण प्लॅनिंग करून आला या सामन्यामध्ये, आणि प्लॅनिंग आतापर्यंत सक्सेस करून दाखवलं म्हणावं लागेल, कारण स्वतः संघनायकांनी जो मोठा पुढाकार घेतला आहे आपल्या सहकार्यांना देखील त्याचा हुरूप येतोय. आणि त्या हुरूपात चांगली आता येतं ते सारंग संघाची. तर दुसऱ्या बाजूने आपण चॅम्पियन संघ
असेल बॉलचं मला कारण आपण पाहतोय या लीग मध्ये पर्यंत टाकला जाईल. तर बघा आमचे पंच देखील पाहत आहेत, परीक्षण केलं या चेंडूचं आणि त्यामुळे हा डेड झोन घोषित केला. तर आता हा चेंडू मात्र टाकावा लागतोय राजेश सातव यांना. चला बॉल लगेच पाठवायचा, वेळ घालू नका. तर या तोपर्यंत आपण पाहतोय या स्पर्धेत जे रेकॉर्ड झाले गेले ते रेकॉर्ड विषयी मी थोडंसं म्हणू इच्छितो. या स्पर्धेतला आपण पाहिलं असेल पहिल्या दिवसाला जेव्हा सुरुवात झाली आणि पहिला चेंडू जो हाताळला गेला तो महेश जाधव यांनी पहिला चेंडू टाकला होता लीगमधला आणि पहिल्याच त्यांनी सफलता जी मिळवून दिली होती ती मात्र अखेर पहिल्याच विकेट घेतली महेश जाधव यांनी तेजस भरवाड यांना बाद करताना. आणि त्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूचा खेळ आता टाकला जातो किंवा सुरुवात होत होती बघाशी या षटकाची ती आता सांगता होण्यासाठी थोडासा खेळलेला चेंडू द्यायचा आहे कारण पाच षटक जुनी झाल्यानंतरचा हा चेंडू असणार आहे. तर या स्पर्धेत आपण पाहतो पहिली हॅट्रिक नोंदवली गेली विकेटची ती सिद्धेश मोरे यांनी, त्यानंतर दुसरी हॅट्रिक नोंदवली गेली ती राहुल बागोल यांनी या स्पर्धेत दोन दुसरी हॅट्रिक केली. तसंच आपण पाहिलं या स्पर्धेतला पहिला षटकार जो मारला गेला तो शिवाजी यांनी मारला होता सिद्धेश यांच्या गोलंदाजीवर. तर पहिला चौकार मारला होता तो श्रीकांत जोगमार्ग याने. तसंच आपण या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहिलं ते विकी काळे यांच्या नावावर लागलं आणि त्यानंतर उळीने चार अर्धशतकं लागली. ते दुसरं शतक अर्धशतक लागलं पंकज पागदरे, तिसरं अर्धशतक जे लागलं ते विशाल भोईरेचं विशाल वलटेंचं आणि त्यानंतर आपण काल पाहिलं एक अर्धशतक लागलं ते मात्र भरत बागुल यांचं. अशा प्रकारची चार षटक अर्धशतक आणि षटकाला मात्र तीम चेंडू या षटकामधून. तर चांगला चेंडू मात्र इथे फील्ड केला गेला आणि या अंतिम चेंडूवर एक धावाने मात्र षटकात समाप्ती झालेली. अशा प्रकारे मात्र इथे पाच षटकांचा खेळ संपला गेला आणि पाच सहा षटकांमधून धावसंख्या फलकावर लागली ती 32 धावा एकंदरीत चार गडी बाद होताना. तर या स्पर्धेत इथे आपण पाहिलं असेल वेदांत एंटरप्राइजेस यांनी कैलास तर यांनी जे बक्षीस एक लावलं होतं की लगातार सहा षटकार जो खेळाडू मारेल त्याला 500 रुपयाचं, तर लगातार सहा षटकार मारेल त्याला 2100 रुपयाचं पारितोषिक. ते काल मात्र सौरभ अडकमोळ यांनी मिळवलं होतं आणि लगातार तीन षटकार ठोकले होते या लीगमधून. तर सहाव्या षटकाला आता सुरुवात होते, क्रमांक सहावा षटक सुरू होत आहे आणि सध्या आपण पाहतोय सामन्यामध्ये जे दोन फलंदाज खेळत आहेत कुलदीप आणि त्यांना साथ करणारे दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय जे मगासपासून स्थिरावले चांगल्यापैकी नरेश फ्रॉम आमगाव. तर आज संघामध्ये आपण पाहतोय भूपेश पाटील ज्यांचं डीजे आपण चांगली सुमधुर गाणी ऐकतोय तेच भूपेश पाटील आता मात्र मोर्चा वळवत आहेत आपले गोलंदाजीचा आणि सुरुवात करण्याच्या षटकामध्ये तो या मात्र संघासाठी सांघिक जे सहावं षटक असेल आपलं वैयक्तिक पहिलं षटक असेल. आमचे स्कोरर म्हणत आहेत आतापर्यंत एकत्रित षटक हाताळली गेली. पहिल्या षटकामध्ये पाच धावा, दुसऱ्या षटकामध्ये तीन धावा, तिसऱ्या षटकात चार धावा, चौथ्या षटकात 15 धावा, त्यानंतर पाच धावा गेल्या पाचव्या षटकामध्ये आणि सुरुवात. तर पहिलाचा चेंडू होता स्वर लेगला मारला गेला आणि विवेक चेंडू फील्ड करत आहेत तोपर्यंत एक धाव. तर एक धावीने कुलदीप यांनी आपलं वैयक्तिक खातं नेलेलं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते त्याबरोबर 33 धावा 33. तर चार बाद 33 धावा. तर षटकातला हा मात्र हा पुढचा चेंडू आणि या विसा निघतोय तो शॉर्ट मिड विकेटच्या आवाजाने म्हणा लागेल तिकडे क्षेत्रक्षक चेंडू फील्ड करतात आणि फेक मात्र जोराने होते तोपर्यंत फलंदाज लगेच दुसऱ्या धावेसाठी वळत होते आणि वेगाने मात्र दुसरी धाव घेतली गेली. अशा प्रकारे कोच संघासाठी दोन धावा वाढत आहेत, धावसंख्या त्यावर जाऊन पोहोचलेली ती 35 वर 35. चार बाद 35 धावा, आतापर्यंत चार फलंदाजी बाद झाले. सुरुवातीला महेश भोईर बाद झाले 14 धाव करून, त्यानंतर दीक्षित मात्र शून्यावर बाद झाले होते सुरुवातीलाच आणि त्यानंतर आपण पाहिलं रुपेश जे बाद झाले होते दोन धावा करून आणि मात्र शुभम सुद्धा बाद झाले ते संघासाठी चार धावा करताना. असे चार फलंदाज बाद झाले. सध्या आपण पाहतोय दोन फलंदाज कुलदीप आणि नरेश. तर सहाव्या क्रमांकाच्या षटकांमधून आता रुपेश
भूपेश यांचा पुढचा चेंडू आणि यावेळेस थोडा हवेत मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू खाली मात्र तिकडे क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद होत आहेत. तर सुप्रभू अशी कामगिरी आपण पाहतोय या सारंग चॅम्पियन संघाची. तर प्रत्येक गोलंदाज आपली जबाबदारी ओळखून गोलंदाजी करतोय आणि यावेळी भूपेशनं सफलता मिळते तिसऱ्या चेंडूवर. त्यांनी एक चांगला फलंदाज इथे बाद केलाय आणि जागा घेत आहेत नवीन फलंदाज दिनेश, ज्यांना लारा या नावाने ओळखलं जातं आपल्या या तालुक्यामध्ये, कारण डावखुरी यांची पद्धत खेळण्याची आणि त्या स्टाईलमध्ये खेळतात. अतिशय मोठे फटके, बिग फायटर फलंदाज म्हणावे लागतील अशा प्रकारचे फटकेबाज फलंदाज आहेत. आणि तर सुरुवात मात्र या षटकातील पुढच्या चेंडूची. तर सामना करण्यात ते कुलदीप, कारण नुकतंच बाद झाले होते ते नरेश. मात्र नक्कीच त्यांचा पाय थोडासा सरकला असावा, कारण ही खेळपट्टी आपण पाटा खेळपट्टी पाहतोय, अतिशय चांगल्यापैकी ही खेळपट्टी बनवली गेली आहे. आणि थोडीशी जर आपण दोन एंडकडे लक्ष दिलं तर जो सध्या पॉपिंग क्रीज आहे थोडंसं तिथे आपण जो खेळाडू उभा असतो तिथे थोडेसे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा थोडासा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न होतोय प्रत्येक गोलंदाजाकडून आणि फायदा उठवण्याचा प्रयत्न असतोय. दरम्यान पुन्हा एकदा पायात पडले चेंडू आणि निखिल सावध वेळताच वेळीच चेंडू त्यांनी थांबवलाय, जो चौकार निघत होता तो रोखला गेला. तर एकच धाव त्यामुळेच मिळते ती कुलदीप यांना आणि संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 वर 36. 5 बाद 36 धावा, एकत्रित 5 विकेटचं नुकसान झालेलं संघाला, ते कोच चॅलेंजर संघाला. आणि सध्या आपण पाहतोय 6वा आणि 7वा क्रमांकाचे फलंदाज मैदानात खेळत आहेत आणि तो सामना प्रथमच करते ते दिनेश 6व्या षटकातला. मात्र हा 5वा चेंडू आणि बघा चेंडू कुठे पडतोय हे न पाहता अगदी बॅट अगोदर थोडीशी फिरली असं म्हणावं लागेल, कारण थोडंसं दुर्लक्ष त्यांनी केलं आणि चेंडूचा अंदाज घेऊन खेळायला पाहिजे खरं म्हणजे. तर त्यामध्ये चेंडू मिस करून गेलेत आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच भूपेश यांनी सुरेख चेंडू टाकताना एक निर्धाव चेंडू सोडला. तर थोड्याशा त्रुटी दिसतात आपण खेळामधून आणि नक्कीच प्रत्येक खेळाडूने थोडंसं आपलं जो कौशल्य आहे ते कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगल्यापैकी कामगिरी पण पाहतोय ती लीगमध्ये. तर पुढचा चेंडू यावेळेस हेलिकॉप्टर ना, पुन्हा एकदा चेंडू पायात पडला होता आणि लगातार मात्र 2 सुरेख चेंडू लागल्यानंतर षटक संपलं गेलं. तर अशा प्रकारे 6 षटकांचा खेळ संपला गेलाय. तर 6 षटकांच्या समाप्तीनंतर 29 फलकावर धावसंख्या लागते ती 5 गडी बाद 36 धावा 36. मी 6 च्या गतीने आपण सध्या हाच संघ चालतोय पुढे, किंवा कोच चॅलेंजर संघाची जी सरासरी आपण पाहतोय धावांचा वेग पाहतोय तो प्रत्येक षटकामध्ये 7 धावांच्या गतीने. आणि थोडंसं नक्कीच फलकावर कमी दिसतो, याचं कारण म्हणजे सारंग चॅम्पियन संघांची जी कामगिरी चॅम्पियनप्रमाणे खेळ करतायत, चांगल्यापैकी गेम सजवतायत आपल्या मैदानामध्ये. ज्यांनी जे प्लॅनिंग केलं होतं ते प्रत्यक्ष आपण मैदानातून पाहतोय की त्याची एक भरीव अशी कामगिरी, कारण आज सारंग संघाला अगदी पिछाडून सोडलाय, तो विजय आपल्याला कशाप्रकारे मिळेल या दृष्टीने ते सर्व खेळाडू विचार करतात आणि आज त्यांना विजय खूपच महत्त्वाचा असेल या सामन्यामध्ये. तर बघूया कोच चॅलेंजर संघ त्याला कशाप्रकारचे चॅलेंज देतो आहे सध्या सामन्यामधून. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नक्कीच धावसंख्या वाढवायचा प्रयत्न असेल त्यांचा. आणि त्यासाठी मला हे 2 चांगले फटकेबाज फलंदाज आहेत, एक गांधरा संघाचे आपण खेळाडू पाहतोय कुलदीप, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तो गावदी निचोळी संघाचे हे दिनेश, जे नक्कीच मातबार खेळाडू आहेत, नक्कीच या 2 षटकामध्ये फटकेबाजी करू शकतात. आणि हीच वेळ मी म्हणेन की आता फटकेबाजीला सुरुवात करायला हरकत नसेल, मात्र तो सुरुवात होताना षटकांमधून पहिला चेंडू 7वी यांचा आणि प्रयत्न तर चांगले होत आहेत परंतु प्रयत्नांना थोडंसं अपयश येण्याचा प्रयत्न होता आणि मात्र यावेळेस नक्कीच त्याचं यश आलं, कारण चेंडू हातातून सुटला आणि याचा फायदा घेत 2 धावा. तर लगेच कुलदीप यांनी संधी साधलेली, जो चेंडू हातातून सुटला आणि मला वाटतं नक्कीच लारा बघा दिनेश यांची खरोखरच्या चतुराईशी कामगिरी म्हणायला लागेल, की क्षेत्ररक्षक चेंडू फेक करत होते तोपर्यंत आपला एक सहकारी मैदानात तिथेच क्रीजवर उभा होता आणि लगेच त्याने 3री धाव पळून काढण्याचा प्रयत्न केला आणि सहज त्याने 3 धाव पळून देखील का, म्हणजे माइंड गेमचा वापर केला त्याने आणि याचा फायदा मात्र 3 धावांमध्ये कोच चॅलेंजर संघाला. तर अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे, पॉझिटिव्ह विचार ठेवला पाहिजे, कारण थोडीशी रिस्क घेतली होती म्हणावं गेलं, कदाचित इथे विकेटसुद्धा जाऊ शकले असते परंतु
कुलदीप यांनी सुद्धा वेळीच ओळखलं की आपण क्रीजमध्ये थांबलं पाहिजे, जो आपला सहकारी पुढे धावत येतो आहे आणि 26 स्टंप पडल्यानंतर ते धावत सुटले आणि धाव पूर्ण केले. म्हणजे हे सुद्धा एक माइंडचा गेम म्हटला तर, क्रिकेटला माइंडचा गेम यासाठी म्हटलं तर की विचाराने आपण जर विचार चांगला केला तर नक्कीच आपलं काय करायचं नेमकं ते करता येणंच शक्य होतं. आणि असाच विचार त्यांनी केला आणि 3 धावा घेतल्या तर धावसंख्या जाऊन पोहोचले त्याबरोबर ते 39 for 39. 5 बाद 39 या षटकामधून पहिल्या चेंडूवर 3 धावांनी सुरुवात झाली आणि त्या षटकामधून राजेश सातवींचा आता दुसरा चेंडू जे आपण पाहतोय पॅलिनीकडून मारा करतायत आणि आपला वैयक्तिक षटकामधला हे दुसरं त्यांचं षटक आहे संघाकडून. मात्र सांघिक सातवं षटक मार्गस्थ करते पुढे जाते आणि षटकातला आता दुसरा चेंडू असेल तो सामना करण्यासाठी दिनेश यांना. आणि मात्र यावेळेस बॅटचा टॉप एज लागतोय, थोडासा बाटामे लागतोय आणि सर्व एसटी पाठीमागे स्थिरावतोय तो दीपक भोपे यांच्या हातामध्ये. तर आपण पाहतोय सारंग चॅम्पियन संघाचे जे संघमालक कल्पेशजी ठाकरे, वैभवजी भोईर, योगीजी पाटील तसंच महेशजी ठाकरे यांचा हा जो संघ सध्या तरी आपण पाहतोय एक बऱ्यापैकी कामगिरी चाललेली. तर दुसऱ्या बाजूने आपण मात्र तो पाहतोय तो सारंग चॅम्पियन जो देखील एका सुरेख कामगिरी करताना या सामन्यामधून पाहतोय. आणि या संघाचे जे त्यांचे संघ मालक आहेत कल्पेशजी ठाकरे, वैभवजी भोईर तसंच योगेशजी पाटील तसंच महेशजी ठाकरे यांचा हा जो संघ एक चांगली कामगिरी करतोय. तर कोच चॅलेंजर संघाकडून महेंद्र चौबाळ, रवींद्रजी पांढरे सर आणि अंकुशजी ठाकरे तसंच स्वप्नीलजी कतारे यांचा हा जो संघ जे संघ मालक आहेत संघाचे नक्कीच खुश असतील या खेळावर. आणि पुढच्या चेंडूवर मात्र बाल बचावल्यात म्हणावं लागेल. सुरेख चेंडू आपल्या फॉलो थ्रूमध्ये झेलण्याचा प्रयत्न होता आणि नवीन आलेले फलंदाज उमर यांच्यावर प्रेशर ठेवण्याचा प्रयत्न होता. प्रसाद सॉरी उमर नाही प्रसाद आले होते तर थोडंसं दुर्लक्ष आमचं. आणि या दरम्यान मात्र हा एक चांगला फलंदाज म्हणा गेल प्रसाद ज्यांना थोडंसं मागे पाठवलं जात आहे. थोडंसं प्लॅनिंग वेगळं असतील त्यांच्या संघाचे विचार थोडेसे वेगळे ठेवले असतील कारण महेश भोईर सुरुवातीला होते आणि प्रसाद यांना मात्र या स्थानावर खेळावं लागते आता. तर पुढचा चेंडू यावेळेस कट केला गेला नक्कीच निघतोय पॉईंट क्षेत्रामध्ये आणि त्यावर प्रसाद यांनी खातं उघडतायत. आपलं संघाची धावसंख्या त्यावर जाऊन पोहोचलेली ती फलकावर आता 40 धावा 40 तर 6 बाद 40 धावा. तर राजेशचा फुलचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा हवा आपण कट केला गेला पॉइंट मध्ये तिथे शत्रुक्षक चेंडू फील्ड करतायत आणि 1 धाव. या दरम्यान धावसंख्या जी जाऊन पोहोचते ती फलकावर 41 धावा 41 6 बाद 41 धावा. आत्तापर्यंत आपण पाहतोय क्रमवारी लगातार विकेटचं पतन झालेलं आणि त्यामुळे स्कोरचे मोठा स्कोर उभा करण्याचे जे स्वप्न होतं थोडंसं भंग पावतंय असं म्हणावं लागेल. चॅलेंजर संघाला थोडंसं विचार वेगळा करावं लागतोय कोच संघाला. आणि सध्या हे दोन फलंदाज प्रसाद जे स्ट्राईकवर आहेत षटकामधून खेळतील पुढचा चेंडू. हा मात्र स्लोवर टाकला आणि या मात्र नक्कीच सुरेख गोलंदाजी. तर षटक संपलेला राजेश यांनी देखील आपला कोटा पूर्ण केला 2 षटकांचा. आतापर्यंत आपण जर पाहिले तर 3 गोलंदाजांनी आपला कोटा पूर्ण केलेला सुरुवातीला निखिल, त्यानंतर आपण पाहिला हरेश आणि आता पाहतो आपण की राजेश यांनी देखील 2 षटक पूर्ण केले आहेत. हॅलो. तर दुसरा सामना जो डोळ्यासमोर येतोय आपल्या देवा प्रतिष्ठान संघ 2 हात करेल तो श्री गणेशजी 11 संघ. दोन्ही संघांच्या संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये विना विलंब यायचं आहे. हे पहिले सत्र संपल्यानंतर लगेचच दोन्ही संघांच्या संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. श्री गणेशजी 11 vs देवा प्रतिष्ठान. तर अंतिम षटकाचा खेळ बाकी राहतो तर सुरुवात मात्र होते ते अंतिम स्लॉगवरला आणि त्या अंतिम षटकासाठी भूपेश पाटील जे कादेवले गाव यांकडून मारा सुरू करतायत षटकामधून.
आणि पहिलाचा चेंडू नक्कीच थोडासा होईना त्यांच्या तर हेल्मेटच्या बाजूने असते, बघा जर थोडीशी दुखापत झाली त्यांना असेल तर बघा लक्ष द्या, तर पाणी सुरुवातीला पाठवा, तर नक्कीच थोडंसं उशीर घेणारा हा चेंडू होता भूपेशनचा आणि थोडंसं जायबंदी झाले तर म्हणायला गेलं कुलदीप, चला त्याचे जरा सहकारी, तर सज्ज थोडेसे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत सामन्यामधून आणि इथे पहिला चेंडू चांगल्यापैकी हाताळला गेला, शून्य धावा दिल्या गेल्या पहिल्या चेंडूवर, तर भूपेशचा पुढचा चेंडू यावीस मात्र पुन्हा एकदा ताजेतवाने होताना चेंडू हा फ्लिक केला गेला फटकावला गेला तो मिड विकेटला आणि तिकडे चेंडूवर मात्र चेंडू कीप केला फेक करतायत तोपर्यंत मात्र धाव घेतली गेली, तर दोन धावा सहज घेतल्यात प्रसाद यांचा तयारी होती तिसरी धावण्याचा विचार नंतर सोडून दिला जातो, तर दोन धावा घेऊन समाधानी आहेत, धाव संख्या बोजा पोचलेली ती मात्र 43 43। तर अजूनही चार चेंडूचा खेळ बाकी राहतोय तो बॅटिंग करण्यासाठी कोच चॅलेंजर संघाला आणि फलकावर धावसंख्या मागाशीच आपण पाहिली असेल 43 लागल्यात फल 43 एकंदरीत सहा गड्यांचं नुकसान सहा गडी बाद झालेले आहे आणि षटकामधून आता तिसरा चेंडू, तर यावेळेस थोडासा हवेमधून मारण्याचा प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होतोय आणि नक्कीच यावेळेस पंचांचा इशारा चौकाराचा जातोय, मात्र विवो चौकार निघतोय तो लॉंग ऑफ वरून आणि संघासाठी एक महत्वपूर्ण चौकार मला लागला कारण इथे धावांची आवश्यकता आहे, अशा वेळेस हा चौकार मला लागला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47 ओव्हर 47 म्हणजे नक्कीच अर्धशतकाकडे आगेकूच चाललेली ती सारंग ज संघाविरुद्ध खेळताना कोच चॅलेंजर संघाची। तर अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि भूपेश पाटील षटकामधून चौथा चेंडू, यावेळेस मात्र चांगली पोझिशन बनवता चेंडू मारणार तो स्वेअर लेगला डीपला क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतायत ते रोहित आणि तोपर्यंत सहजच त्याने एक धाव, मात्र बघा दुसऱ्या धावेचा हा विचार होता मगाशी जशी दुसरी धाव घेतली गेली होती माइंड गेमने तशा प्रकारचा विचार यावेळेस मात्र सक्सेस होऊ शकला नव्हता, तर एक धाव घेतली गेली धाव सगळं जाऊन पोहोचली ती 48 48। आज मात्र नक्कीच थोडंसं व्होल्टेज कमी पडतं आहे आणि त्यामुळे आवाजाचा फरक आपल्याला दिसतोय डीजे मास्टरांकडून थोडंसं बदल झाला पाहिजे, थोडंसं मला तुम्ही साऊंड जे वाढवले आहेत कदाचित कमी करावे लागतील कारण बरंचसं जो व्होल्टेज दाब आहे आपण वीज दाब तो थोडंसं कमी होतो आणि पुढचा चेंडू अगदी सहजतेने मात्र एक वेगळ्याच पद्धतीने खेळला गेला हाताळला गेला आणि फटकावला गेला, मात्र दरम्यान फलंदाज दुसऱ्या दाबीचा विचार आणि मात्र फलंदाज बाद होत आहेत ते प्रसाद राऊत, तर प्रयत्न करू पाहिले होते दुसरे होण्याचे आणि हे विचार थोडेसे प्रयत्न करू अपुरी ठरले आहेत क्रीजमध्ये पोहोचण्याचे आणि हा सातवा गडी इथे बाद होतो आहे, एक धाव मात्र वाढताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7 गडी बाद 49। तर अजून एक षटकाचा खेळ या षटकाचा तेल चेंडूचा खेळ बाकी राहतो या अंतिम षटकामधून शेवटचा चेंडू बाकी असेल तो बॅटिंगसाठीचा, चला फिल्डिंग लगेच लावला पाहिजे आणि एकंदरीत पाहिलं आपण 47 चेंडू संपलेले आहेत सामन्यामध्ये 48 चेंडू आता येणं बाकी आहे आणि यासाठी आता मैदानात येत आहे तो शेखर ठाकरे, तर बघूया एकमेव चेंडू खेळण्याची संधी त्यांना मिळते या सामन्यामधून कुलदीप यांच्या साथीने आणि कोच चॅलेंजर संघ बघूया 50 धावा फलकावर लावतो का या काचं उत्तर आपल्याला या अंतिम चेंडूवर पाहायला मिळणार आहे ते भूपेश पाटील गोलंदाज आणि मात्र फलंदाज असतील शेखर ठाकरे जे विल्कोस संघाचा अतिशय एक आघाडीचा वीर म्हटला जातो आणि मात्र या अंतिम चेंडूवर त्यांनी नक्कीच फटका चांगला मारला, विवेक चेंडू फील्ड करतात का बघायचं तिकडे आणि थोडासा फंबा झाला मात्र बॅकअप होतोय पाठीमागून निखिल भोईर यांच्याकडून आणि या दरम्यान फलंदाजा तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होतोय आणि ती देखील झालेली आणि चेंडूची फेक खराब म्हणावं लागेल पकडण्यामध्ये चूक झालेली आणि फलंदाजाने मात्र इथे धावा घेण्याचा सपाटा उचलला होता परत अखेर बाद धावा लागला, तर 4 धावा पळून काढल्या गेल्या आणि चौकाराचा 5व्या धावेला मात्र बाद झालाय 1 शॉट का ओके ओके,
तर तीन धावा अंतिम चेंडूवर मिळाला असं म्हणतात पंच आमचे, आणि त्यामुळं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावर ते 52. म्हणजे मेहनत खूप चांगली केली होती, परंतु मेहनतीला अपयश असं करण्यात आलं की आपली जी बॅट होती ती क्रीजमध्ये लावली गेली नाही, आणि त्यामुळं एक अपुरी शॉट धावा होते आणि त्यामुळं तीन धावा समाधान आणि धावसंख्या त्यामुळे जाऊन पोहोचली ती 52. तर 53 धावांचं हे लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. चांगल्यापैकी लक्ष जरी नसलं तरी नक्कीच एक सन्मानक धावसंख्या उभी केली गेली ती इथे नुकतीच आपण पाहिली कोच चॅलेंजर संघाने या 8 षटकांमधून. एकंदरीत 8वा गडी गमावला गेला आणि मात्र झाल्या फलकावर धावा त्या 52 धावा आणि 53 धावा करायच्या आता. तर पहिले आपण इनिंग पाहिली नुकतीच आजच्या दिवसात खेळायला जी सुरुवात झाली सकाळी सत्रच्या पहिल्या सत्रामधून, आणि हा पहिला जो सामना आपण पाहतोय सारंग चॅम्पियन वर्सेस कोच चॅलेंजर या दोन संघांमध्ये, त्यातील आता पहिला इनिंग संपलेली आणि धाव फलकावर लागल्या धावा त्या कोच चॅलेंजर संघाविरुद्ध संघाच्या मला तर लागल्या त्या सारंग संघाविरुद्ध, त्या एकंदरीत पहिला पण त्या 52 धावा आता 53 धावांचं टार्गेट. तर श्री गणेशजी इलेव्हन संघाचा संघनायक आपण यायचंय लवकर विनाविलंब टॉस बॉक्स मध्ये. श्री गणेशजी इलेव्हन तर बघूया आता महेश भोईर जे संघाचं नेतृत्व करतात एक अतिशय चांगले खेळाडू म्हटले जातात आपल्या तालुक्यामध्ये, आणि खरोखर गेम प्लॅनर एक नक्कीच प्लॅन करत असतील सामन्यामधून की आपला धावसंख्या थोडीशी कमी आहे अशा वेळेस आपण या धावांचं रक्षण कशाप्रकारे केलं पाहिजे आपल्या कोच संघासाठी हाच प्लॅन ते करत असावेत, आणि बघूया आता खऱ्या अर्थाने त्यांचे हे गेम प्लॅन कशाप्रकारे ते सक्सेस करू दाखवत आहेत ते सामन्यामधून, कारण त्यासाठी असतील. इथे मात्र आपण पाहतोय सारंग चॅम्पियन संघाला आता सामना जिंकण्यासाठी लक्ष असेल ते 48 चेंडू आणि 53 धावांचे होऊ शकतात. म्हणजे लक्ष जरी सोपं असलं तरी क्रिकेटमध्ये अशा प्रकारची लक्ष कधी कधी खूप परिणाम देणारे असतात, कधी कधी अशा प्रकारे आपण सहजतेने वाटतं असं लक्ष कधी कठीण होऊन बसतं, कारण इथे विकेटचा सुद्धा आपण महत्त्व दिला जातं, कारण विकेट जर वर विकेटवर चांगल्यापैकी खेळ केला गेला तर ही सुरुवात चांगली झाली तर नक्कीच सारंग संघाला या सामन्यात चांगल्यापैकी कामगिरी करता येईल, परंतु आता पाहायचं खऱ्या अर्थाने पुढच्या 8 षटकाचा खेळ असेल. चला बॅट्समन आलेले आहेत आणि फिल्डिंग रचना लावली जावी ती कोच चॅलेंजर संघाकडून. तर सारंग संघाला मात्र महत्त्वपूर्ण आपण म्हणत होतो मगासपासून की हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा सामना असणार आहे या लीगमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी, आणि त्यासाठी त्यांची सलामीची जोडी आता मैदानात पुन्हा एकदा सज्ज होती आहे की ज्या जोडीने खरोखरच चांगला खेळ दाखवला या लीगमध्ये, आणि विशेषतः निखिल भोईर जो खेळाडू मात्र तळपतोय या सामन्यांमध्ये अनेक चांगल्या खेळ त्यांनी केल्यात आपण पाहिलं असतील. एका सामन्यामध्ये 31 धावा, एका सामन्यामध्ये 32 धावा, एका सामन्यामध्ये 28 धावा अशा प्रकारच्या ज्या खेळ केल्यात आणि त्या खेळ तरी नक्कीच खुणवत आहेत की आजसुद्धा त्या चांगल्या पद्धतीने सुरुवात करतील सामन्यामधून, आणि त्यांना आता सहकारीसुद्धा येतात त्यांच्यासोबत. तर 53 धावांचं हे टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी. तर निखिलच्या सोबत जोडले जात आहेत दुसरे फलंदाज, जरा नाव आम्हाला समजलं बरं होईल लांबून जे नीट समजत नाही आहेत. श्री गणेशजी इलेव्हन संघाचा संघनायक आणि देवा प्रतिष्ठान संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे लवकर, कारण दिवसातला दुसरा सामना होतोय श्री गणेशजी इलेव्हन विरुद्ध देवा प्रतिष्ठान वाडा. दोन्ही संघांचे संघनायक विना विलंब टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय नाणेफेक कक्षात यायचंय. शेवटची 8 षटक बाकी आहेत आणि मी नम्र विनंती करतो वारंवार श्री गणेशजी इलेव्हन संघाचा संघनायक आणि देवा प्रतिष्ठान संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. तर सलामीचे दोन फलंदाज आपण पाहतोय निखिल भोईर आणि स्वप्नील. तर सुरुवात अर्थातच आपण पाहतोय वाडा एक्सप्रेस म्हटलं जातं ते महेश भोईर ज्या खेळाडूचा आता कौतुक करण्यासाठी शब्द आमच्याकडे राहिलेला नाही, आणि मात्र आता मी म्हणणार होतो एक चांगला तालुक्यातला अष्टपैलू खेळाडू.
आणि पहिला चेंडूने जी अष्टपैलू तो पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू अगदी सुरेखरित्या अप्रतिम सुरुवात करताना तर सारंग चॅम्पियन संघाला नक्कीच चांगला प्रतिकार करावा लागेल सामन्यामधून, कारण तगडी आपण कामगिरी पाहतोय इथे कोहजो चॅलेंजर संघाची, ज्यांनी या स्पर्धेत खूपच सरस कामगिरी केलेली आतापर्यंत आणि चांगला प्रतिकार करताना हा सामना जिंकावा लागेल. तर वैभवजी भोईर आणि विशालजी ठाकरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी इथे 500 रुपयाचं बक्षीस झालेलं ते या सामन्यासाठी या सारंग चॅम्पियन संघाला. तर बघूया अशा प्रकारची पारितोषिकता लावली गेली आहेत आणि संघाला सामना मात्र जिंकायचा तो 48 चेंडूमध्ये 53 धावा करताना. तर महेश बोत्रे मात्र एक भेदक मारा करतात आपण पाहतोय त्याचा षटकांमधून 3रा चेंडू पावर प्ले मधला. आणि अगदी हळूहळपणे पुश केला केवळ दिशा पुन्हा एकदा दिली ते शेखर चेंडू फील्ड करतात 30 यार्ड सर्कलमध्ये आणि एक धाव घेतली मात्र नुकतीच स्वप्नीलेने आपलं वैयक्तिक खातं उघडलं संघाची धावसंख्या नेली 2 वर. तर प्रत्येक संघामध्ये आपण पाहतोय तालुक्यामध्ये क्वालिटी जे असे खेळाडू आहेत आणि त्याची क्वालिटी आज या लीगमध्ये पाहायला मिळते. गेल्या 5 दिवसामध्ये आजचा हा 6वा दिवस आपण पाहतोय तो लीगचा. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा थांबून खेळला गेला. बघितलं चेंडू चांगल्यापैकी येतोय आपल्याकडे आपल्या क्रीजमध्ये अगदी समोर बॅट ठेवली केवळ दिशा भरली चेंडू समोरच्या बाजूने आणि चांगल्यापैकी स्टान्स घेताना मात्र 1 धाव घेतली जाते आहे. अशा प्रकारे 1-1 धाव जोडली गेली पहिल्या षटकामध्ये. त्यांना कल्पना आहे की आपल्या तालुक्यामधला एक नावाजलेला गोलंदाज आहे आणि नक्कीच आपल्याला धूर्त गती राखून बाद करू शकतो आणि त्या दृष्टीने मात्र हे दोन्ही फलंदाज सावध पवित्रा घेत आहेत सामन्यामधून. तर षटकातून 5वा चेंडू आणि बघा लगेच फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपली मात्र विकेट गमवून गेलेत, कारण ही क्वालिटी या गोलंदाजीची कशाप्रकारे चेंडू हाताळायचे विविधता तिथे पाहतो आपण. प्रत्येक चेंडू आखण्याच्यामध्ये त्यांची वेगळी पद्धत आणि प्रत्येक चेंडूवर वेगवेगळा वापर करतायत. चेंडूचा एखादा स्लो टाकतात, एखादा फास्ट टाकतात, एखादा यॉर्कर टाकतात, एखादा उसळी घेणारा चेंडू टाकतात. अशा प्रकारची विविधता आपण पाहतो या गोलंदाजीची क्वालिटी पाहतो आणि त्यामुळेच पुढच्या चेंडूवर त्यांनी फसवलं या फलंदाजाला आणि एक चांगली सफलता मिळवून देताना शेखर यांनी त्यांना साथ दिली. विकेटवर झेल घेतला गेला आणि पहिला गडी मात्र तंबूमध्ये परततोय. तर बघा धूर्त रणनीती म्हणायला गेला ती कोहजो चॅलेंजर संघाची की 53 धावांचं हे लक्ष आपल्याला रोखायचं त्यांना तो सामन्यामधून आपल्या बाजूने सामना जिंकण्याच्या दृष्टीने. आणि अशा प्रकारे मात्र त्यांनी पहिला गडी बाद केला आहे. तर इथे महेश यांचे 5 चेंडू संपलेले आणि 5 चेंडूत केवळ 3 धावा आणि 1 गडी बाद ही त्यांची किमिया त्यांनी केलेली ती या सामन्यामधून या षटकामध्ये. तर आता जागा घेत आहेत ते हरेश दळवी, ज्या गोलंदाज आपण मग अशी म्हणत होतो की खरोखर तालुक्यामधले जे आपण पाहतोय 3 ते 4 चांगले अष्टपैलू खेळाडू त्या पंक्तीमध्ये बसणारा आणखी एक हा अष्टपैलू खेळाडू ते हरेश दळवी यांच्या नावाने आपण पाहतोय. तर निखिल भोईर असू देत, महेश भोईर असू देत, हरेश दळवी असू देत, असे अनेक खेळाडू आपण पाहतोय की क्वालिटी अष्टपैलू खेळाडू मी म्हणेन की त्यांच्याकडे चांगल्यापैकी फलंदाजी आहे, चांगल्यापैकी गोलंदाजी आहे आणि अनेक वेळा त्यांच्या आपल्या घरच्या मैदानात घरच्या संघासाठी त्यांचा वापर चांगल्यापैकी होतो किंवा विजयाच्या दृष्टीने नेहमी साथ देत असतात आपल्या संघाला. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह बदलने अगदी पुश केला किंवा दिशा पाहण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पॉईंटकडे चेंडू केला. दीक्षित चेंडू फील्ड करतायत. तर 1 धाव घेतली गेली आणि महेश यांनी अखेर षटक आपलं संपवलं. पहिला षटकाचा हा खेळ संपला गेला, पावर प्ले संपलं पहिल्या षटकाचं आणि फलकावर धावसंख्या केवळ लागलेली त्या 4 धावा. तर 4 धावा फलकावर 1 गडी बाद अशी सुरुवात मात्र झालेली सारंग चॅम्पियन संघाची. तर सर आपल्या समवेत जोडले जात आहेत 2 कर्णधार, देवा प्रतिष्ठान संघाचा 1 कर्णधार आणि श्री गणेशजी 11 संघाचा संघनायक श्रीकांत जोगमार्गे माझ्यासोबत आहे आणि देवा प्रतिष्ठान संघाचा संघनायक अमित जाधव तिळगाव संघाकडनं सातत्यानं टेनिस क्रिकेट खेळ आहे आज माझ्या समवेत जोडला गेला आहे.
तर श्रीकांत आणि अमित माझ्या समवेत आहेत, आपण मान देऊयात पहिला श्रीकांत जोगमार्गे जो टॉस करेल आणि बोलण्याचा मान मिळेल तो अमित जाधव WCN WPL कॉल फॉर WPL अँड इट्स WCA टॉस वोन बाय श्रीकांत जोगमार्गे. श्री गणेशजी 11 संघांना नाणेफेक जिंकले, एकंदरीत काय स्वीकारशील श्रीकांत नाणेफेक जिंकल्यानंतर? मी नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारतोय पहिल्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर. एकंदरीत नाणेफेक जिंकली असतीस तर काय स्वीकारला असतस? मी फलंदाजी स्वीकारली असती. म्हणजे तुझ्या मनाजोक्त सगळं तुझ्या झुकायला सुरुवात झाली आहे, कारण फलंदाजी आपण बघतोय पहिल्या सत्रापासून चेसिंग थोडी टफ जाते या विकेटवर, त्या अनुषंगानं फलंदाजी तुझ्या बाजूनं झुकली आहे. एकंदरीत या आयोजनाबद्दल काय म्हणशील? ज्या स्पर्धेचं कौतुक पूर्ण महाराष्ट्रच करत आहे त्याच्याबद्दल माझ्याकडे बोलण्यासाठी एवढे पुरेपार असे शब्द नाही आहेत, पण एवढंच म्हणू शकेन की अप्रतिम. एकच शब्द आहे, अप्रतिम देखणं आयोजन. श्रीकांत, एकंदरीत तू या वाडा प्रीमियर लीग 2017 स्टान्सबद्दल काय बोलशील? खूप सुंदर नियोजन आहे आणि प्रेक्षक पण भरपूर येतात बघायला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी का कौतुक मला कॉमेंट्रेटर्स लोकांचं पण करायला आवडेल. ठाकरे सर, त्यानंतर सूरज पाटील आणि निखिल वाकळे सर यांचं कौतुक करायला आवडेल, कारण की त्यांच्याशिवाय मजा नाही आहे. धन्यवाद. तर धन्यवाद श्रीकांत, ऑल द बेस्ट टू देवा प्रतिष्ठान अँड गुड लक टू श्री गणेशजी 11. दोघांनाही सदिच्छा. आपण पाहतायत वाडा प्रीमियर लीग 2017 एक भव्य दिव्य क्रिकेट महोत्सव. धन्यवाद. ओवर टू ठाकरे सर. तर धन्यवाद इथे श्रीकांत जोगमार्गे. आणि पुढचा जो चेंडू मात्र थोडासा मेस झालेला, वाढा थोडासा अंदाज चुकला जातो म्हणायला गेलं निखिल यांचा, कारण लक्ष त्यांचं थोडंसं लागलं स्टंपकडे, बॉलरकडे चेंडूकडे लक्ष होतं, परंतु आपला सहकारी आपल्याला धाव घेण्यासाठी भाग पाडतोय असं त्यांचं लक्ष नव्हतं. आणि अखेर मात्र इथे विकेट गमावी लागली आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज संघाचा बाद होतोय. तर खरोखरच आमच्या परीने आम्ही कॉमेंट्री देण्याचा प्रयत्न करतोय आणि आमच्या ज्या प्रतिक्रिया येतात आमच्या खेळाडूंच्या आमच्यासाठीच्या त्या खरोखर त्यासाठी आम्ही सर्व खेळाडूंचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करू इच्छितो की आम्हाला ते रिस्पॉन्स देत आहेत, आमचं गोड कौतुक करत आहेत जसं आम्ही कौतुक त्यांचं करतो त्यांच्या खेळाबद्दलचं. तर या दरम्यान मात्र हो ना अखेर फलंदाज बाद झालेले आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज सारंग संघाकडून बाद झालेला. आत्ता वेळेस मात्र नक्कीच एक धोक्याची सूचना मिळते, धोक्याची घंटा वाजते असं म्हणायला गेल संघासाठी, कारण मी मगाशीच म्हटलं होतं की जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस असतात अशा वेळेस आपण थोडंसं बेसावध असतो आणि या बेसावध होण्याचा परिणाम आपण दिसतो की संघामधला हा दुसरा गडी बाद झालेला तो सारंग चॅम्पियन संघाकडून. आणि आता मात्र स्वतः मैदानात येत आहेत ते राजेश सातवी. तर हरेश आणि सातवी हे दोन महत्त्वपूर्ण संघातले खेळाडू असतील आता मैदानामधून, की त्यांना आता कुठल्याही परिस्थितीत संघासाठी एक चांगला खेळ करावा लागेल, चांगल्यापैकी बॅटिंग करावी लागेल. जो प्रेशर आहे थोडासा दबाव आलेल संघावर, तो दबाव थोडासा दूर करण्याच्या दृष्टीने मात्र त्याचा फायदा मला वाटतं इथे कोच चॅलेंजर संघ घेण्याचा प्रयत्नशील असेल, कारण त्यांना कल्पना की आपण सामन्यावर आता नक्कीच थोडंसं वर्चस्व गाजवलं आहे या दोन गडी बाजवण्याने, आणि त्याचा फायदा मात्र ही पकड जी मजबूत करण्याचा प्रयत्न असेल त्यांचा तो या षटकामधून. तर प्रसाद मात्र एका सुरेखा गोलंदाजी करतायत षटकामध्ये, अप्रतिम गोलंदाजी करतायत आणि याचा फायदा मला वाटतं क्षेत्रक्षक देखील त्यांना साथ देताना उठवतायत तो आपल्या या कोच चॅलेंजर संघासाठी. तर या षटकामध्ये आता पाचवा चेंडू टाकतील पॉवर प्लेमधून आणि थोडासा आखू टप्प्याचा चेंडू थोडासा हवेमध्ये राहतोय आणि कॉटन बॉल होऊ शकतात. आणि मात्र इथे आणखी एक गडी लगातार मात्र बाद होताना राजेश सातवी सुद्धा तंबूचा रास्ता पकडतील. तर तिसरा गडी आणि मोठा धक्का मी म्हणेन आता मात्र बिग ब्लो म्हणावा लागेल संघासाठी. एक महत्त्वपूर्ण फलंदाज इथे बाद झालेला आणि कॉटन बॉल केलं होतं आपल्या बॉलोदेजीवर पाचव्या चेंडूवर दुसऱ्या षटकामध्ये. प्रसाद राऊत यांनी एक सफलता मिळवताना सामन्यामधून अतिशय सुरेख गोलंदाजी करतायत. अगदी जे प्लॅनिंग आहे महेश भोईर यांचं ते सक्सेस करून दाखवण्याचा प्रयत्न मात्र हे दोन्ही गोलंदाज करत होते. स्वतः महेश बोरेने केलेली कामगिरी आणि आता तीच कित्ता गिरवताना मात्र कामगिरी होते सध्या ती या गोलंदाजी प्रसाद राऊत यांची. चला पटापट पुढचा फलंदाज आला पाहिजे आणि विवेक आता मैदानामध्ये येत आहेत नवीन फलंदाज. तर प्रसाद यांचं हे षटक अगदी सनसनाटी ठरत आहे संघासाठी, अतिशय उपयुक्त गोलंदाजी होती आहे. आणि पाहता पाहता तीन गडी बाद झाले आता संघाची. आत्तापर्यंत निखिल भोईर बाद झाले, स्वप्नील बाद झाले, सलामीची जोडी मात्र तंबूमध्ये सुरुवातीला बाद झाली आणि हरेश बाद झाल्यानंतर आता आले ते विवेक. तर
तर हरेश यांना तर खूप मोठी जबाबदारी करायची पार करावी लागेल. सामन्यामध्ये आपण म्हटलं होतं की एक तालुक्यामधला अष्टपैलू खेळाडू म्हटलं होतं आणि बघूया अष्टपैलू तर सिद्ध करण्याची खरी आमची त्यांची क्षमता आता पणाला लागणार आहे. तर पुढचा चेंडू हा थोडीशी छेडकाणी करण्याचा प्रयत्न झाला. प्रसाद राऊंचा एक सुरेख षटक संपलेला इथे आणि अशा प्रकारे पावर प्ले संपला गेला. पहिला दोन षटकांचा कंपल्सरी पावर प्ले जो म्हटला जातो तो मात्र इथे संपलेला. अशा प्रकारे दोन षटकांमधून धावसंख्या फलकावं लागलेली, तीन गडी बाद झालेले आणि केवळ 10 धावा फलकावं लागत आहेत. एकंदरीत आपण पाहतोय पाठलाग होतोय संघाचा, तो 53 धावा करण्यासाठी 48 चेंडू आणि 53 धावा हे टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी. ते सारंग चॅम्पियन संघाला, कारण सारंग चॅम्पियन संघाला आज कुठल्याही परिस्थितीत सामना जिंकावा लागेल. या स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल, स्थान आपलं बळकट बनवायचं असेल सुपर फोरसाठीचा, तर हा सामना त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा असेल. कारण आपण पाहतोय दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर सध्या आपण पाहतोय तो हा जो खेळणारा त्यांचा प्रतिस्पर्धी संघ सध्या क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे तो कोज चॅलेंजर. तर त्या संघाला तितकीशी भीती नसेल आज सामन्यामधून, परंतु मात्र या संघाला खूपच मेहनत करावी लागेल. तर अशा वेळेस मात्र निर्धास्तपणे बिंदास्तपणे खेळत आहेत ते कोज चॅलेंजर. त्यांना कल्पना आहे आपल्या संघासाठी विजय तर मिळवणं महत्त्वाचं असेल, कारण दोन गुण त्यांचे वाढणार आहेत. लीगमध्ये आपण जर पुढे जायचं असेल, क्रमांकवारी जर ठरवायचं असेल, त्या क्रमांकवारीमध्ये पुढे जाण्यासाठी हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. तर नवीन षटकाला सुरुवात आहे पॉवर प्ले संपल्यानंतर आणि त्यांची आपण पाहतोय कॅप्टन उपकॅप्टन मी तर म्हणेन महेश भोईर कॅप्टन जरी असले तरी मात्र प्रसाद राऊत हे सुद्धा चांगलं कप्तानगिरी कामगिरी करत आहेत. उपकप्तान मी म्हणेन त्यांच्यासाठी की ते चांगल्यापैकी आपल्या संघासाठी प्लॅनिंग करत आहेत सामन्यातलं. आणि नवीन षटकाला आता सुरुवात मात्र होती आहे. तर आता आमचे सहकारी येत आहेत, तर निखिल येणारसुद्धा आम्ही विनंती देऊ करू इच्छितो की आता पुढच्या जी काही षटकं राहिले तर 6 षटकं या सामन्यातली ती त्यांनी मात्र कॉमेंट्री आपली चांगल्यापैकी करावी आणि त्यांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम वेलकम. तर धन्यवाद सर. एकंदरीत आपण एक महादिव्य सोहळा पाहतोय. क्रिकेटचा एक मोठा महासंग्राम पाहिला जातोय. पूर्ण महाराष्ट्रातनं या स्पर्धेसाठी खूप यूज येत आहेत. खूप जर आपण पाहिलं खूप लाईक्स येत आहेत यूट्यूबवर आणि एकंदरीत खऱ्या अर्थानं घवघवून कौतुक होत आहे पूर्ण महाराष्ट्रातून. आता मात्र आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण मात्र सातत्यानं बदलवलं जात आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे ते महेश भोईर आणि टीमकडनं. बॅटिंग स्टान्सवर दोन फलंदाज विवेक आणि हरेश जी साथ दिली जाते. पहिला चेंडू मात्र अतिरिक्त स्वरूपात स्वैर माऱ्याच्या स्वरूपात हाताळला गेला गोलंदाज नरेश याच्याकडनं. आमगाव एक्सप्रेस म्हणून ज्याची वर्मी लागते सातत्यानं एक चांगली गोलंदाजी करत असतो, परंतु पहिला चेंडू अगदी अतिरिक्त स्वरूपात हाताळला गेलाय. त्यामुळं पहिल्या चेंडूच्या एक अतिरिक्त धावेनं धावफलक 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. 11 धावा धावफलकावर लागल्यात. एकंदरीत येणारे 36 चेंडू असतील आणि जर पाहायला गेलो 53 धावांचा पाठलाग करतो आहे, म्हणजे अजूनही 42 धावांची गरज आहे. तर 36 चेंडू 42 धावा म्हणजे एक छोटंसं एक ॲव्हरेज लक्ष्य. त्यामुळे निश्चित रूपाने आपण जर पाहिलं तर एक संधी सारंग चॅम्पियन संघालासुद्धा उपलब्ध आहे. आता मात्र प्लंप निश्चित रूपाने इन पॅच लाईन फलंदाज बाद, कारण यष्ट्यांच्या परफेक्ट मिडल यष्टीवर होता आणि निश्चित रूपाने पंचांचं काम सोपं होत आहे. पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. विकेट क्रमांक 4 जो परतलाय डीजे मास्टर. तर या एक गडी बाद होण्यानं पडझड व्हायला सुरुवात झाली. डीजे मास्टर आपण प्लीज तुमची पहिली सेटिंग करून घ्या, कारण आपण थेट प्रक्षेपण करतो आहे त्यामुळे सातत्यानं वी फेस लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. तर निश्चित रूपानं आपण पाहतोय की एक मोठा क्रिकेटचा महासंग्राम आणि ज्यात मात्र बाजी मारण्याचा प्रयत्न करतोय तो कोहोज चॅलेंजर संघ. कारण सातत्यानं गोलंदाजी चमकली जाते ती प्रसाद राऊतकडनं, सातत्यानं चांगले प्रयत्न केले जात आहेत महेश भोईरकडनं आणि सातत्यानं त्यांना एक साथ दिली जाते ती पूर्ण टीम नरेशकडनं आणि सगळे जे मातब्बर खेळाडू आहेत. कारण बरेचसे जे खेळाडू आहेत ते आज मात्र चमकत आहेत आणि त्याचाच परिवर्तन आहे टीमवर्क. टीमवर्क इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन, कारण एक महत्त्वाचं शस्त्र म्हणजे टीमवर्क आहे. टीमवर्क ज्या अनुषंगानं आपण कराल, टीमवर्क ज्या संघाचा सक्सेस होईल तो संघ मात्र सक्सेस होईल. वन्स अगेन नरेश, आता मात्र चांगला चेंडूला सन्मान दिला जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड सर्कलमध्ये. एकच धाव मिळेल
आणि या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोचेल ते 12 12 रन्स ऑन बोर्ड 12 धावा आत्तापर्यंत धावफलकावर लागतील आणि आत्तापर्यंत 2 चेंडू ज्या हाताळून झालेत गोलंदाज नरेश सातत्यानं चांगले चेंडू हाताळतोय परंतु माहिती आहे की बऱ्याचशा फलंदाजांचा वीक झोन जो मानला जातो तो शॉर्ट एक्स्ट्रा कवर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कवरच्या झोनमध्ये खूप कमी क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत कारण जी अक्रॉस द लाईन खेळण्याची पद्धत आहे त्यामुळं ऑन साईडला खूप जास्त पंचांकडनं दाद व्हाईटचा इशारा येतोय विरल सर वळतायत माझ्याकडे निश्चित रूपाने एक अतिरिक्त धाव जोडली जाण्यानं धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 13 धावा आत्तापर्यंत धावफलकावर लागल्यात 13-1-3 लॉस ऑफ 4 विकेट्स 13 धावसंख्येवर 4 गडी बाद झालेत पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय सातत्यानं सन्मान दिला गेलाय आणि या एका धावेनं धावफलक जर आपण पाहिलं तर वन्स अगेन 1 वाढून जाऊन पोचेल ते 14 या धावसंख्येवर 14 धावा सातत्यानं आज आत्तापर्यंत लागल्यात एकंदरीत आपण पाहिलं की आजचा जर दिवस आहे 20 एप्रिल आणि या दिवसापासून जर आपण आधी केलो 20 एप्रिल 1684 ते साल महाराजांच्या मृत्यूनंतरची 4 वर्ष जी गाजवली गेली संभाजीराजांकडनं आणि संभाजीराजांनी मात्र जो बुऱ्हाणपुरा नावाचे जे पुरे होते 13 च्या 13 पुरे ज्याचे धुतले होते ते याच दिवशी चेंडू जातोय सीमारेखा पार 1 सलामी संभाजीराजांना 4 धावा मिळतील या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 18-1-8 तर या चौकारानं खूप जबरदस्त प्रयत्न केले जात आहेत फलंदाज रोहित आणि त्याला साथ दिली जाते ती हरेशकडनं तर हा चौकार येतोय आणि या 4 धावांनी धावफलक जाऊन पोचेल ते 18 या धावसंख्येवर 18 धावा आत्तापर्यंत धावफलकावर लागल्यात 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय शेवटचे 2 चेंडू हाताळायचे बाकी आहेत या षटकात जर पाहायला गेलो तर 4 चेंडू अप्रतिम हाताळले गेले त्यातले 3 चेंडू अचूक हाताळले गेले आणि 1 चेंडूवर मात्र चांगला फटका पाहायला मिळाला शॉर्ट एक्सचा झोनमधून चेंडू ट्रॅव्हल झाला सरळ चौकारासाठी पाहूयात वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर 1 क्लास फटका 1 तंत्रशुद्ध फटका चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं सीमारेखा पार चौकार येतोय खूप जास्त एरिया कव्हरअप केला गेला क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे कारण एवढ्या डीप झोनमध्ये एवढा मोठा एरिया कव्हर केला जातोय सातत्यानं खूप चांगला प्रयत्न केला जातोय परंतु क्षेत्ररक्षकच नाही आहे त्या झोनमध्ये आणि त्याचा फायदा सारंग चॅम्पियन संघाला मिळतोय 4 धावा मिळतात या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवर विजयासाठी 31 धावांची गरज आहे 31 रन्स रिक्वायर्ड टू विन तर 31 चेंडू 31 धावांची गरज बॉल टू रन रिक्वायर्ड टू विन आणि सारंग चॅम्पियन संघाला प्रत्येक चेंडूवर 1 धाव कमवायची आहे तर कोहोज चॅलेंजर संघ मात्र 6 विकेट दूर आहे तर तिसरं षटक जो पहिला चेंडू अतिरिक्त हाताळला गेला दुसऱ्या चेंडूवर 1 विकेट पाडली गेली म्हणजेच पहिला ऑथराईज चेंडू त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव त्यानंतर पुन्हा 1 वाईड त्यानंतर 1 धाव आणि त्यानंतर सलग 2 चौकार अशा एकंदरीत ऑथराईज 5 चेंडू संपलेत या 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा जाऊन पोचल्यात त्या मात्र 22 अजूनही विजयासाठी 31 धावांची गरज आहे 31 चेंडू जवळ असतील ते सारंग चॅम्पियन संघासाठी म्हणजे प्रत्येक चेंडूवर डिफेन्स जरी खेळलं आणि इनपॅच लाईनमध्ये येऊन जरी खेळलं तरीसुद्धा या धावा पूर्ण होऊ शकतात आता मात्र खडे चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु पंच आमचे तटस्थ आहेत आणि निश्चित रूपानं निर्धाव चेंडू जो धावफलकावर येईल षटक क्रमांक 3 ज्याची वर्मी लागते 3 षटकं आत्तापर्यंत टाकून झाले आहेत आणि एकंदरीत धावफलकावर स्थिरावलेली धावसंख्या 22 मात्र कायम आहे 22 धावा ज्या धावफलकावर लागल्यात 30 चेंडू आणि येणाऱ्या 31 धावा असतील म्हणजे प्रत्येक चेंडूवर 1 धाव जी कमवायची आहे तर आपण पाहतायत एक मी महेश भोईर आणि टीमला नम्र विनंती करेन की आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे तर आपण पाहतायत एक खूप मोठा भव्य दिव्य सोहळा एक क्रिकेटचा मोठा महोत्सव आणि दरवर्षी हा महोत्सव याला सुरुवात होते सातत्यानं आपण पाहतो की सीझन 3 आहे पर्व तिसरे आहेत आणि एक डायलॉग की पर्व तिसरे आणि सर्व दुसरे तर निश्चित रूपानं एक जबरदस्त महाराणे संग्राम जो आपण पाहतायत 4th षटक प्रगतीपथावर येईल गोलंदाजी मार्कवर असेल
प्रसाद पांडुरंग राऊत 22 आय ऑलरेडी टेल प्रत्येक चेंडूवर एक धाव तुम्हाला गरजेची आहे. आय हॅव टोल्ड 5 टाईम्स मी 5 वेळा स्कोर बोललो आहे षटक संपल्यानंतर, कारण एकंदरीत 22 धावा धावफलकावर लागल्यात आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे. तर 30 चेंडू आणि 31 धावा कमवायच्या आहेत. प्रत्येक चेंडूवर प्रत्येक खेळाडूला स्कोर सांगितला जाईल याची खबरदारी घ्या, कारण निश्चित रूपानं बऱ्याचशा मोठमोठ्या स्टेजवर आम्ही सुद्धा जात असतो त्यावेळी प्रत्येक चेंडूवर स्कोरबोर्ड सांगावाच लागतो आणि तीच हॅबिटॅट जी आम्हाला आत्मसात झाली, तीच सवय आम्हाला आत्मसात झाली. तर निश्चित रूपानं प्रसाद पांडुरंग राऊत जो गोलंदाजी मार्कवर येतो आहे, निश्चित रूपानं पांडुरंग सुक्रू राऊत यांच्या सुपुत्र सातत्यानं साधारण येस इट्स वॉर्निंग नंबर 1 टू कोहोज चॅलेंजर्स. कोहोज चॅलेंजर्स संघाला वॉर्निंग क्रमांक 1 येते, यानंतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. प्रसाद राऊत जो गोलंदाजी मार्कवर येईल, एक चांगला गोलंदाज आहे ज्यानं 2 गडी आत्तापर्यंत बाद केलेत आपल्या वैयक्तिक षटकात आणि राईट आर्म राऊंड विकेटनं जो गोलंदाजी करेल जी त्याची खासियत मानली जाते. पाहूयात पहिला चेंडू आणि ही प्रसादची खासियत आहे. शॉर्ट मिडविकेटमधनं चेंडू ट्रॅव्हल झाला आहे वाईडिश मिडविकेटमध्ये, तेजीनं धाव घेतली जाते. महेश भोईर मात्र हा चेंडू वाईडिश लॉंगॉनमधनं येऊन वाईड मिडविकेटला टिपला गेला, तोपर्यंत वाईड मिडविकेटचा क्षेत्ररक्षक मात्र पोचू शकला नाही. तर ही ताकद आहे, मोठ्या खेळाडूची ताकद ही आहे. तर त्या अनुषंगानं प्रत्येक खेळाडूनं ओळखलं पाहिजे की आपण सातत्यानं चांगले प्रयत्न आणि या चांगल्या प्रयत्नाला साजेसं क्वालिटी क्रिकेट आपण खेळलं पाहिजे. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोचेल ते 24. आता मात्र विजयासाठी येणारे 29 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. बॉल टू रन फलंदाजाला काढायचे आहेत. तर प्रसाद याला ओळखायचं आहे की 6 विकेट कोहोज चॅलेंजर संघ दूर आहे. वन्स अगेन राईट आर्म राऊंड विकेटनं मारा करेल गोलंदाज प्रसाद. आता मात्र अप्रतिम चेंडू. शूट अनालिसिस वन्स अगेन युटिलाइज बाय मिस्टर प्रसाद राऊत. प्रसादकडनं हा चेंडू सातत्यानं हाताळला जातो, कारण प्रसाद एक गुणी गोलंदाज आहे ज्यानं सातत्यानं आपलं 15 ते 16 वर्षाची क्रिकेट कारकीर्द या वाडा तालुक्यात ज्यानं हुकमत गाजवली 15-16 वर्ष, तो प्रसाद राऊत ज्यावर विश्वास दाखवलाय, त्याच्या अनुभवावर विश्वास दाखवलाय तो महेश भोईरनं. वन्स अगेन आता मात्र चांगला चेंडू. चेंडूला खेळलं जात आहे, खेळायला भाग पाडलं जात आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि 1 धाव मिळते. एकेरी धावेनं धावफलक सरसेल ते 25 धावांवर 25 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र अजूनही 28 धावांची विजयासाठी गरज आहे. जर पाहायला गेलो अजूनही 27 चेंडू बाकी आहेत हाताळायचे. 27 चेंडू 28 धावा, एक एक्स्ट्रा धाव जिचा फासला आहे. तर पाहूयात पुन्हा एकदा प्रसाद षटकातला पुढचा चेंडू हाताळेल. प्रसाद षटकातला 4था चेंडू हाताळेल राईट आर्म राऊंड. दॅट्स द ग्लोरियस वन. दॅट्स ही खासियत आहे प्रसाद राऊत याची, ही खासियत आहे सातत्यानं कंट्रोलमध्ये ऑपस्ट्रम टू ऑपस्ट्रम गोलंदाजी करणं, ही प्रसादची खासियत आहे. कारण ज्या माणसाच्या तालमीत हा खेळाडू घडलाय तो दिनेश गुरुनाथ खिलारे, ज्यानं सातत्यानं 20 ते 25 वर्ष टेनिस क्रिकेट एक हुकमत गाजवली आणि त्या माणसाच्या तालमीत घडलेला हा खेळाडू आहे. त्यामुळे शिस्तीनं निश्चित रूपानं क्रिकेट त्याच्याकडनं खेळलं जात आहे. वन्स अगेन ड्रिंक ब्रेक्स आपण तयारीत राहायचं आहे, ड्रिंक मॅन आपण तयारीत राहायचं आहे. प्रसाद षटकातला पुढचा चेंडू हाताळेल. वन्स अगेन तीच खासियत, चेंडू खेळायला भाग पाडलं जात आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि 1 धाव मिळेल. या एकेरी धावेने धावफलक जाऊन पोचेल ते 26 या धावसंख्येवर 26 रन्स ऑन बोर्ड. आणि प्रसाद याच्या षटकातले मात्र 5 चेंडू हाताळून झालेत, एका चेंडूचा खेळ संपुष्टात येणं बाकी आहे. 27 धावा अजूनही धावफलकावर येण्याच्या बाकी आहेत, त्यामुळं चेंडू असतील ते 25 आणि धावफलकावर 27 धावांची गरज असेल. साधारण 2 धावांचा फासला आहे. वन्स अगेन प्रसाद एक मोठा गोलंदाज पुन्हा एकदा फायर करेल राईट आर्म राऊंड विकेटनं. दॅट इज द मॅजिकल वन. वन्स अगेन एक चांगला चेंडू आणि सन्मान दिला जातोय प्रसादला, सातत्यानं सन्मान दिला जातोय, खेळायला भाग पाडले जात आहेत चेंडू आणि फक्त 5 धावा ज्यानं खर्ची केल्यात या षटकात. विकेट मात्र टिपू शकला नाही, कारण वैयक्तिक दुसरं षटक त्याच्याकडनं हाताळलं गेलं, त्यात मात्र 2 विकेट ज्यानं टिपल्या म्हणजे त्याचा 2 षटकांचा खेळ संपला आणि 11 धावा त्यानं फक्त खर्ची केल्यात आणि 2 गडी ज्यानं आत्तापर्यंत बात केलेत. 1 गडी बात केला, 1 रनआउटच्या रूपात त्याला त्याच्या षटकात जो गडी मिळाला. आता मात्र येणारे 24 चेंडू असतील आणि विजयासाठी 26 धावांची गरज असेल, कारण धावफलकावर 27 धावा ज्या लागल्यात 26 धावांची अजूनही गरज असेल. तर ड्रिंक ब्रेक्स होतोय, पंचांना सुद्धा पाण्याची व्यवस्था करायची आहे, पाणी पाठवायचं आहे.
बरेचसे कमिटी मेंबर्स मी नम्र विनंती करेन आणि प्रत्येक इथला प्रत्येक संघातला खेळाडू मी एकच सांगेन की ही स्पर्धा आपली आहे. ही स्पर्धा तालुक्याच्या सन्मानाची स्पर्धा आहे. इथला प्रत्येक ग्रामस्थ हा आयोजक आहे, त्यामुळे प्रत्येकाने थोडं सहकार्य करा आणि पंचांना सुद्धा पाणी पाठवायचं आहे. यानंतर एक मोठा सामना डोळ्यासमोर येईल. देवा प्रतिष्ठान संघ दोन हात करेल तो श्री गणेशजी इलेव्हन. एक आयकॉन खेळाडू दीपेश घोलप जो संघात खेळेल तो गणेशजी इलेव्हन संघाच्या. तर आपण पाहतायत एक मोठा महासंग्राम. चार षटकांचा खेळ संपलाय. शेवटची या दुसऱ्या सत्रातली चार षटक बाकी असतील. तोपर्यंत जाऊयात डीजे मास्टरकडे. एकंदरीत पाचव्या षटकासाठी येऊयात पुन्हा एकदा डीजे मास्टर. तर धन्यवाद डीजे मास्टर. पाचवं षटक विना विलंब या खेळपट्टीवर आणायचं आहे, धाव फलकावर आणायचं आहे. तर अजूनही 24 चेंडू असतील आणि दोन्ही फलंदाजांसाठी एकंदरीत 26 धावा ज्या कमवायच्या आहेत, कारण 27 धावा धाव फलकावर लागल्यात. त्यामुळं कसबीनं आता मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल, कारण 6 विकेट विजयापासून दूर आहे तो कोज चॅलेंजर संघ. तर प्रत्येक चेंडूला डिफेंड करून हरेश दळवी आणि त्याच्या साथीनं जो फलंदाज आहे रोहित यांना ओळखायचं की प्रत्येक चेंडूवर आपल्याला एक धाव जी फक्त टिपायची आहे. नरेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल. षटक क्रमांक वैयक्तिक 2 आणि षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. वैभव भोईर यांच्याकडनं हरेश दळवी याला. वैभव भोईर आणि विशाल ठाकरे यांच्याकडनं षटकारासाठी 500 रुपये दिले जातील. टीम या दोन फलंदाजांसाठी ही पर्वणी आहे. पहुयात गोलंदाजी मार्कवर नरेश. आता मात्र प्रहार चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. जीवाच्या आकांतानं प्रयत्न केला जातोय पण थांबवणं कठीण. प्रेक्षकासारखे पाहत राहिले फक्त ते क्षेत्ररक्षक. चेंडू सीमा पार. डीजे मास्टर वाजवा बजाव. या चौकारानं मात्र धावफलक झपाट्यानं जाऊन पोचलंय. ते एकंदरीत 31 या धावसंख्येवर. विजयासाठी 22 धावा सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. 22 तर 23 चेंडू असतील आणि 22 धावांची गरज असेल. कारण आपण पाहिलं की फलंदाज खूप हुशार आहेत. फलंदाजांना माहिती आहे की शॉर्ट एक्स्ट्रा कवरचे जे दोन्ही डीप क्षेत्र आहेत म्हणजे स्वीपर कवरपासनं पॉईंटपासनं शॉर्ट एक्स्ट्रा कवर टू वाईडिश लाँग ऑफपर्यंत क्षेत्ररक्षक तैनात नाही, त्यामुळेच फटकेबाजी त्या क्षेत्रात केली जाते. आता मात्र दोन क्षेत्ररक्षक तैनात केले आहेत. वाईडिश डीप शॉर्ट एक्स्ट्रा कवरमध्ये प्रसादला तैनात केलं गेलं आहे. तर बबली याला जर आपण पाहिलं तर वाईडिश सिली मिड ऑफ डीप सिली मिड ऑफला तैनात केलं गेलं आहे. पाहूया तर षटकातला पुढचा चेंडू असेल. आता मात्र पुन्हा एकदा सन्मान. एक धाव थांबवणं कठीण. फलंदाजांना थांबवणं कठीण आहे आणि दोन धावा सहज गतीनं पूर्ण. आता मात्र 20 धावांची गरज आहे, कारण धावफलकावर 33 धावा लागल्यात आणि 20 धावा ज्या धावफलकावर येण्याच्या बाकी आहेत. चेंडू असतील एकंदरीत 22 चेंडू आणि 20 धावा, म्हणजे आता चेंडू मात्र वाढल्यात परंतु धावा मात्र कमी राहिल्यात. तर विवेक आणि त्याला साथ दिली जाते. हरेश दळवी एक मोठा खेळाडू आहे. वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला हरेश हा एक नामांकित खेळाडू आहे, त्यामुळे सातत्यानं चतुराईनं खेळ केला जातो आहे. तर पंचांची सल्ला मसलत होते आणि पुन्हा एकदा नरेश मात्र सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर. षटकातला पुढचा चेंडू हाताळेल लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. आता मात्र एक प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूला खेळ गेलाय. जबरदस्त झेल आमच्या समोर पकडलाय, त्यामुळे नो चॅलेंज आहे. इट्स
कॅच टेकन जबरदस्त कंट्रोल केलं या खेळाडूनं, जबरदस्त अप्रतिम, एक अप्रतिम झेल झेल सुद्धा आमच्या समोर हा देखणा इव्हेंट कॅरी केला गेला, त्यामुळं निश्चित रूपानं या खेळाडूचं कौतुक केलं पाहिजे. दिनेश कोदे हा खेळाडू, निचोळ्याचा हा खेळाडू आहे, अप्रतिम झेल ज्यानं टिपलाय, खरंच सुंदर झेल टिपला गेला, खूप कंट्रोल केला. अगदी मी तर म्हणेन की एक बोटा एवढं अंतर फक्त त्याच्या बुटामध्ये आणि रोपमध्ये राहिलं असेल. तर पाहूयात पुन्हा एकदा, सुरुवात होते नरेश, हरेश दळवी म्हणजे खूप मोठी विकेट ज्यानं गळाला लावली आहे. धावफलकावर 33 धावांवर जो विकेट क्रमांक 5 बाद झाला, आणि विजयासाठी जर आपण पाहायला गेलो तर 20 धावांची गरज. येस, दॅट इज अ मॅजिकल वन, दॅट इज अ ग्लोरियस वन डिलेवरी. षटक चौथ्या चेंडूवर येऊन विसावलंय, 4 चेंडूंचा फासला, धावफलकावर 20 धावा ज्या गरजेच्या आहेत अजूनही विजयासाठी, 20 धावांची गरज अजूनही आहे. 20 चेंडू असतील, 20 धावा, पुन्हा एकदा बॉल टू रन फासला चालू. वन्स अगेन नरेश, आता मात्र पुन्हा एक मोठा लिफ्ट चेंडूवर, दिनेश मात्र जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतोय, आणि प्रसादकडनं सहज गतीनं कवरअप दिलं जात आहे, परंतु तोपर्यंत 2 धावा टिपून काढल्या गेल्या. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 35, दोन्ही फलंदाज 35 नोंद घ्यायची आहे. 35 धावा धावफलकावर लागल्यात आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. 19 चेंडू 18 धावा ज्या कमवायच्या आहेत. आत्तापर्यंत पुन्हा एकदा नरेश मात्र सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर, एक काटेकी टक्कर, एक चुरशीचा सामना पाहतोय आपण सगळे प्रेक्षक, एक मोठा सामना पाहूयात. अक्रॉस द बॅट चेंडूला लिफ्ट दिले, चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय तो मात्र वाईडिश मिडविकेटला. 2 धावा सहज गतीनं पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावफलक जाईल ते एकंदरीत 37 या धावसंख्येवर, आणि 37 धावा धावफलकावर लागल्यानंतर षटक क्रमांक 5 जे संपुष्टात आलंय. आता मात्र 18 चेंडू असतील आणि विजयासाठी 16 धाव, दोन्ही फलंदाज नोंद घ्यायची आहे. 18 चेंडू 16 धावांची गरज आहे आणि षटक क्रमांक 6 विना विलंब प्रगतीपथावर आणायचं आहे. ओवर टू डी जे मास्टर, पुन्हा भेटूयात 6व्या षटकासाठी. डी जे मास्टर वाजवा. धन्यवाद. तर निश्चित रूपाने आपण पाहिलं थोडासा तांत्रिक बिघाड आहे आज, आणि त्यामुळे सातत्याने तर या जबरदस्त 3 षटकांमध्ये सगळी रणसूत्र ठरणार आहेत आणि खूप मोठा फरक पडणार आहे. सगळ्या पॉईंट टेबल्सवर सुद्धा जी सूत्र आहेत ती बदलली जाऊ शकतात या मॅचनं. तर खूप मोठा सामना जो डोळ्यासमोर येतोय अमित अनंत पष्टे जो बॅटिंग मार्कवर असेल, या वाडा तालुक्यातला एक मोठा एक्का, आणि त्याला गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करेल तो शुभम पाटील, मॅन फ्रॉम सापरोंडे. सापरोंड्याचा हा खेळाडू आहे महेश भोईरनं मात्र अजूनही दुसरं षटक हाताळायला घेतलेलं नाही आहे, त्यामुळे टीम प्लॅनिंग जर पाहिलं तर निश्चित रूपाने एक जबरदस्त मास्टर माइंड खेळ जी पाहायला मिळते. शुभम पाटील गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करेल, सामना करेल अमित अनंत पष्टे, एक मोठा खेळाडू, द मॅन फ्रॉम निचोळ्याचा हा खेळाडू आहे ज्यानं सातत्यानं टेनिस क्रिकेटवर हुकूमत गाजवले. सो हियर वी गो फॉर द फर्स्ट डिलिव्हरी ऑफ दि 6th ओव्हर, 6व्या षटकातला पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं. रनिंग स्टान्स मात्र चुकलाय आणि अनिर्णित चेंडू ज्याला घोषित केला जातोय, आणि या अनिर्णित चेंडूनं एक चांगली क्रीडा क्षमता, एक चांगलं क्रीडा कौशल्य या खेळाडूच्यात आहे, त्याच्या क्षमता आहे असं दिसून येतंय. तर पाहूया, तर बॅटिंग मार्कवर अमित स्पष्ट आहे, त्यामुळं थोडीशी धोक्याची घंटा वाजू शकते ती समोरच्या गोलंदाजांवर, परंतु कसलेला गोलंदाज आहे, कारण लेदर क्रिकेट सातत्यानं खेळणारा हा गोलंदाज. एक प्रहार, चेंडू जाईल मिड विकेटला, सरळ षटकार, दॅट्स अ मॅसिव्ह मल्टी हिट. मी आधीच बोललो होतो की थोडीशी धोक्याची घंटा वाजू शकते. या षटकारानं मात्र धावफलकाची रणसूत्र सगळी बदलल्यात, कारण फक्त 10 धावांची गरज आहे. 43 धावा धावफलकावर लागल्यात आणि सारंग चॅम्पियन संघाचा हा फलंदाज मात्र आता आग ओपतोय. अमित अनंत पष्टे इज ऑन फायर, एक मोठा खेळाडू,
जबरदस्त फलंदाजी, ताबडतोड हुकमत, पाहूयात पुन्हा एकदा शुभम इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांकडनं इशारा येतोय स्वर माऱ्याचा आणि एक अतिरिक्त धाव जी जोडली जाते धाव फलकावर, 44 धावा लागत आहेत, 9 धावांची गरज आहे, दोन्ही फलंदाज नोंद घ्यायची आहे, सगळे प्रेक्षक सगळे खेळाडू, 9 धावा शेवटच्या या सामन्यात गरजेचे आहेत, विजय श्री खेचायची असेल तर, आणि 5 विकेट दूर आहे तो मात्र कोहोज चॅलेंजर्स संघ. सकाळच्या 17 मात्र धावगती विकेट संथ, त्याच अनुषंगानं कमी धावसंख्या उभी राहिली आहे. एक चुकीचा फटका, शुभम पाटीलला संधी आणि झेल सुटलाय. हा झेल सोडल्यानं खूप मोठं नुकसान, कारण हा झेल पकडणं खूप गरजेचं होतं आणि निश्चित रूपानं झेल सुटलाय. एक धाव मिळते, 8 धावा अजूनही गरजेचे आहेत विजयासाठी, 8 धावांची गरज आहे. चेंडू असतील मग पुढची 2 षटकं म्हणजे 12 चेंडू आणि एकंदरीत या षटकातले 4 चेंडू, असे एकंदरीत 16 चेंडू आणि 8 धावा, म्हणजे चेंडू जवळजवळ दुप्पट आहेत, दुप्पट संधी मिळतील आणि धावफलकावर ज्या धावा कमवाव्या लागतील त्या निम्म्या असतील. पाहूयात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज शुभम पाटील तयार. एक प्रहार, विवेक याच्या फळीतून एक प्रहार, चेंडू जाईल सरळ षटकार, एक मोठा फटका. धन्यवाद. एकंदरीत या षटकारानं फक्त 2 धावांची गरज, चेंडू पाठवायचे आहेत, चेंडू विना विलंब पाठवायचे आहेत. मला हेच कळत नाही की स्पर्धा आपल्या सगळ्यांची, आपण सगळे आयोजक आहोत, त्या अनुषंगानं आपण प्रत्येकाने सहकार्य केलं पाहिजे. तर निश्चित रूपानं एकच सांगेन की वाडा तालुक्याच्या स्वाभिमानाची ही स्पर्धा आहे, त्यामुळे इथला प्रत्येक वाडा तालुक्याचा नागरिक हा या स्पर्धेतला सहकार्याचा बांधील असेल. तर पाहूयात, तर पाहूयात 2 धावा ज्या येण्याच्या बाकी आहेत धाव फलकावर विजयश्री घोषित होण्यासाठी. पाहूयात बॅटिंग मार्कवर आता मात्र विवेक आणि अमित, ही जोडी चांगलीच, रोहित आणि अमित सातत्यानं चांगली फलंदाजी करतात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा शुभम तयार, 2 धावांचा फासला आहे, सन्मान दिला जातोय, चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं, सहज गतीनं चेंडू सीमापार झालाय आणि विजयश्री ठरलाय तो मात्र सारंग चॅम्पियन संघ. सारंग चॅम्पियन संघानं हा सामना जिंकलाय, अगदी 5 गडी राखून हा सामना जिंकलाय आणि सगळ्यांचं टीम स्पिरिट जे धावफलकावर लागलंय. यानंतर लगेचच ज्या संघानं नाणेफेक जिंकले त्यानं क्विक ऍक्शन ओरिएंटेड व्हायचंय, लगेचच सुरुवात करायची आहे खेळाला, सामना क्रमांक 2 लगेचच आणायचा आहे, खेळपट्टीवर आला पाहिजे.